हॅलो हॅलो आवाज येते का रे पाय बरोबर पाय जो हा भाऊ मे पोट्यो ओळखता का मले किती लोक माझे व्हिडिओ पाहतात हात वरत करा जास्त नाही आहे हा वरती आहे काय बरं 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 आता याच्यानंतर पाहायला लागाल तुम्ही सध्या भारताचा युवा मोबाईल वर आहे पण ती नुसतं रील्स पाहिण्यास बरबाद आहे रील्स नाही का ज्या माय माउलीनं तेरा वर्षाचा पोटचा पोरगा या स्वराज्यासाठी अर्पण केला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मायनं ठेवलेला विश्वास सार्थकी केला पाहिजे पोट्यानं नाही तर पोट्ट बापाचे पैसे असे उधळून लावते म्हणून ज्या मायजन विश्वास ठेवला हे स्वराज्य स्थापन करायचं आहे तुला असे या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर जिंकलेलं स्वराज्य बापानं कमावलेली प्रॉपर्टी जपून बी ठेवता आली पाहिजे या स्वराज्याचं संरक्षण रक्षण ज्या संभाजीनं केलं असे या स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज त्या इथं ज्या आता महिला बसल्या इथं महिला बसल्या ज्या माय माऊलीनं या महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले कदाचित त्या नसत्या तर ह्या घरी असत्या याच्या कडीशी एक लेकरू असतो आणि एक साडीनं शंभूड पुसत असतो अशा माऊलीनं पुण्याच्या अशा एरियात मुलींची पहिली शाळा चालू केली का जिथून जात होत्या तर पुण्यातल्या बायका शेण मारून फेकत होत्या म्हणून झोऱ्यात थैल्यात एक लुगडं जास्तीच टाकून नेत होत्या का जातानी पुण्यातल्या बायका शेण मारतात आणि ते तिथं गेल्यावर आंघोळ करायच्या आणलेलं लुगडं घालायच्या आणि मुलींना शिकवायच्या जातानी पुन्हा भरलेलं लुगडं घालायच्या कारण पुन्हा जातानी शेण मारत होत्या इतक्या बिकट परिस्थितीत मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि त्याच्यानंतर त्या मायमाऊलीच्या माग जो विठ्ठलासारखा उभा होता नवरा कसा असावा तर नवरा कसा असावा याचं जर तुम्हाला काही उदाहरण पाहिजे असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेसारखा असावा आणि त्याच्यानंतर या महिलांना दिलेले शिक्षणाचे अधिकार या या जगात या भारतात ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता ज्यांना समाजात राहण्याचा अधिकार नव्हता अशा माणसांना ज्या माणसाने जगण्याचा अधिकार दिला ज्या स्त्रियांना पुरुषाबरोबर खांद्याने खांदा लावून आपले कर्तव्य बजावण्याचा अधिकार दिला असे राज्यघटनेचे शिल्पकार ईश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओबीसींना आपल्या संस्थानात आरक्ष पहिल्यांदा आरक्षण देणारे एससी एस टींना आरक्षण देणारे या भारतामध्ये गोर गरिबाचे शिकले पाहिजे शहरात राहून शिकू शकत नाही त्यांना हॉस्टेलची चळवळ उभी करणारे छत्रपती शाहू महाराज अशा तमाम समाजसुधारकांना मी वंदन करतो या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आयोजक टीम आज मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांचा वाढदिवस आहे त्यांनाही या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा देतो आना चालू करतो सगळ्यात पहिले सांगतो का मी वराडी भाषेत शिकवतो माझे व्हिडिओ कोरोनाच्या काळात व्हायरल झाले कोरोनात लोक को मेले कोरोना मले पावला का म्हटलं कोरोनात लोक को मेले आणि मले पावला तुम्हाला संधीचं सोहळं संधीचं सोनं करता आलं पाहिजे कोरोनाच्या काळात लोक को घरात बसून होते मी घराच्या बाहेर होतो माझे व्हिडिओ टोटली विदर्भाच्या मराठी भाषेत आहे बरेचसे लोक आता मला ठाण्याला आमंत्रित करून केलं तर मी जवळपास पंधरा वेगवेगळ्या विषयावर बोलतो आता एमपीएससी यूपीएससी करताना ए लक्ष द्या रे आता विषय कसा आहे का आपले जे पोट्या हे सगळे मोबाईल पै बद आहे हे कुठं गेले का रील्स तयार करण हे व्हॉट्सअपवर दहा लाईनचा मेसेज वाचून आपली आयडिओलॉजी बनवते पण लक्षात ठेवा जर समाजाला न्याय द्यायचा असेल तुम्हाला जर समाजाले न्याय द्यायचा आहे सारे लोक सांगते डॉक्टर बना इंजिनियर बन आय एस बन आयपीएस बन ठीक आहे कोणी म्हणते सीए बन पण साल कोणी सांगत नाही का माणूस बन माणसातली माणूस की मेली निष्ठा मेली म्हणून इकडले चाळीस तिकडे पहिले कवा आधे इधर आधे उधर निष्ठा नावाची गोष्ट राहिली नाही कोण ईडीचा धाक दाखवला पयाले तिकडं अरे खरच या देशासाठी काम करायचं सण जर तुम्हाला हे लक्ष द्या मी आता का सांगून राहिलो ज्या ज्या लोकाला असं वाटते इथं जे पोरं बसून आहे माय बाप आहे त्याचे ऐकून घ्या ठीक आहे जर तुमच्या पोराले पहिले माणूस बनवा विषय असा आहे का हे पोट गोर गरीबाचं पोत चलाखी होते आणि तलाठी झाल्या गोर गरिबाचं कास्त कराचं हे बोटतं त्या शेतकऱ्याकडून साथमारा घ्यायचं असेल तर दोनशे रुपये घेते याच्या फेंड कात मारायला पाहिजे लेखाच्या मी अशा न्यूज ऐकल्या तहसीलदार पाचशे रुपयासाठी निलंबित अरे तू तहसीलदार झाला बरं आपलं पोरग आता तुम्हाला सांगतो याले का सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे याची ऍडमिशन थांबली राहते या ऑफिस ऑफिसमध्ये सतरा चक्रा मारते सगळ्या जिल्ह्याच्या उपविभागाच्या ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट वर सही कोणाची तर डिव्हिजनल ठीक आहे सब डिव्हिजनल ऑफिसर हे रांगीत लागते तिथे विचारते त्या ठीक आहे चपराशेले अजित साहेब कुठं आहे साहेब दौऱ्यावर गेले कवा येईल साहेब पाच वाजता येईल पाच वाजेपर्यंत वाट पाहिजे साहेब येतच नाही साहेब कुठं गेले घरी गेले चहा पेक्षा कॅटली गरम राहते ते बाहेर उभं राहणार पण तुम्हाला असं नाही वाटत का ह्या वाट कास्ट सर्टिफिकेट वर सही करणारा जो माणूस आहे त्या खुर्चीवर बसायसाठी मला कोणती परीक्षा द्यायला लागली अशी कोणती परीक्षा आहे का मी तिथं बसीन माझ्या हातात पावर येईन म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का अजून आपल्या पुराला बरचसे नॉलेज आहे नाही कोणा क्षेत्रात जायचं का जाचं हे लक्षात ठेवा जर तुम्हाला समाजाले न्याय द्यायचा आहे ठीक आहे समाजाले न्याय द्यायचे तीन क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे हा तीन क्षेत्र आहे पहिलं क्षेत्र कोणतं ठीक आहे आता कोणी सांगते तुम्ही जर म्हणलं का मले राजकारणात जायचं आहे तुमचा बाप हे बया झाला का तिकडे चालला मराले हे आपलं क्षेत्र नाही पैसा पाहिजे ना हमक पाहिजे ढमक पाहिजे बदमाश लोका क्षेत्र आहे मग बदमाश आले निवडून दिलं ना तुम्ही पाचसो की नट मोटन की बोट न ते रेकोचोट राजकारणात जाऊ पहिलं क्षेत्र आहे राजकारण कसं आहे सांगतो मी कोण काढते तुमच्यासाठी गव्हर्नमेंट नोकऱ्या अरे कोण काढते अरे कोण काढते सत्तेत असणारे लोक काढतात शेतकऱ्याचं पुराला नुकसान झालं नुकसान भरपाई कोण डिक्लेअर करते कोण करते, करते सरकार कोरोना आला लॉकडाऊन कोण लावते सरकार येऊन जाऊन त्याच्यावरच प्रश्न येते हे जे राजकारणी लोक आहे हे तिथं सत्तेत जातात ना तुमच्यासाठी पॉलिसी बनवतात मग आपले पोटी आहे का पॉलिसीत किती जाते मग गेले पाहिजे तुम्हाला सांगतो का आपले पोरं राजकारणात गेले पाहिजे हे नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतले उभं राहिलं पाहिजे आपलं त्याचा त्यानं जर म्हणलं बापासमोर म्हणजे राजकारणात जायचं आहे तर जाऊ दे त्याले हे लक्षात ठेवा का राजकारणात जर गेला तर ह्या काही दिवस नगरसेवक राहीन मग महानगरपालिकेचा महापौर होईन ह्या महापौर झाला का आमदारकीची शीट देते पक्ष हे आमदार झालं हे आमदार झालं का हे मंत्री होते आणि जेव्हा मंत्री होईल आणि हे जर बहुजनाचं राहिलं एस एसटी ओबीसी ठीक आहे आणि हे जर त्या विभागाचा मंत्री राहिलं तर त्याला माहीत राहील का आपल्या समाजाला का भेटलं नाही आपल्या समाजाला अजूनपर्यंत कोणत्या योजना पाहिजे होत्या आपले पोटे गोरगरीब आहे याले स्कॉलरशिप पाहिजे ठीक आहे याला एखादा कायदा करायचा आहे तू त्या आय एस ऑफिसरले सांगते कॅबिनेट सेक्रेटरी का असं लिहि माझ्या समाजाला भेटलं नाही म्हणून आपले पूर्व राजकारणात गेले पाहिजे इंग्रत इंग्रत। हे लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून शिकून आले लॉची डिग्री घेऊन आले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉची डिग्री फॉरेनवरून जेव्हा घेऊन आले हे मुंबईतलीच गोष्ट हे इंग्रज चोटे होते तेव्हा भारतात इंग्रज इंग्रज तर हे इंग्रज जेव्हा भारतात आले ठीक आहे तर आता भारतात मुंबई येतं हायकोर्ट होता तर त्याले म्हणे इंग्रज म्हणे यु आर अ बेस्ट लॉयर तुम्ही खूप मोठे वकील आहे तुम्ही का करा आता या मुंबई हायकोर्टात वकिली करा आणि मस्त येशीचं घर देतो बंगला देतो इथं थाटा माटात राहा था। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का म्हणाव तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं का हे जे माझं शिक्षण आहे हे माझं शिक्षण हे तुमची लाचारी पत्करण्यासाठी नाही आहे या देशामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार नाही एक मोठा समाज ज्याले या समाजात जगण्याचा अधिकार नाही त्याने जोपर्यंत न्याय भेटणार नाही जगण्याचा अधिकार मी प्राप्त करून देणार नाही तोपर्यंत तुमची लाचारी पद नाही आणि हे लक्षात ठेवा ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात जेव्हा या संविधान सभेचं मसुदा समितीचं राज्यघटना बनवायचं अध्यक्षपद जेव्हा आलं ना तर या या भारतातल्या सगळ्या लोकाले स्त्री पुरुष थोड काय तो एस सी असो एसटी असो ओबीसी असो सगळ्याने न्याय द्यायचं काम त्या माणसानं केलं त्याचे वाक्य आहे माझ्यात जर सूडबुद्धी असती तर मी पन्नास पाच वर्षात या देशाचं देशा वाटोय करून टाकलं असतं आणि खरंच केलं असतं एवढा पॉवर आहे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंडिया ते एकोणीसशे वीस ले आपल्या प्रॉब्लेम ऑफ आप द रुपीज नावाचा थेसिस इकॉनॉमिक चा थेसिस सादर केला फॉरेनच्या युनिव्हर्सिटीत त्याच्यातली ते का तुमच्या देशात जशी बँक ऑफ इंग्लंड आहे तशी आमच्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्या तेव्हा कुठं इंग्रजाने एकोणीसशे सव्वीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी एक कमिशन स्थापन केलं हिलटन आणि एकोणीसशे चौतीस ले आरबीआय केला मग त्याच्या हातात जेव्हा पॉवर आला ना मसुदा समितीचं अध्यक्ष पद आलं तेव्हा त्याला वाटलं का आता माझ्या हातात आहे पॉवर मी या समाजाला न्याय देऊ शकतो दिल्ला न्याय लय लोकायला असं वाटते काही ओबीसी असं इथं त्याला असं वाटत का आंबेडकरांना माझ्यासाठी का केलं अबे लेका ठीक आहे त्या एस सी च्या पहिले कलम तीनशे चाळीस घातलं एकेचाळीस बेचाळीसच्या अगोदर का या भारतात एस सी एसटी व्यतिरिक्त जे इतर समाज सामाजिक प्रवर्ग आहे मागास प्रवर्ग याच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या अभ्यासासाठी भारताचे राष्ट्रपती एखादा आयोग स्थापन करेन म्हणून मग ते मंडल आयोग ठीक आहे काका कालेकर आयोग हे जे स्थापन केले हे त्यासाठी गेले लय लोकाले ओबीसी काही काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा गुरगुर राग करते काही राग नुका करू तुम्हाला दिलं म्हणून ते सत्तावीस टक्के भेटलं नाही तर ते भेंड बी भेटलं नसतं लिखाली अन स्वतः ओबीसी स्वतःले लय वरचड समजते काय ओबीसी वरचड नको समजू घेऊ एस सी एसटी पेक्षा त्या लॉंग फॉर्म पाय पहिले चोट्या अदर बॅकवर्ड क्लास अभे एवढा पावर आहे तुया तू तु, ए लक्ष द्या तुमच्या घरात असे दोन फोटो लावा एक छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी तुमच्या घरात एंट्री केली का ते फोटो पाहिल्यावर तुमच्या घरात कोणी एंट्री केली का तो फोटो पाहिल्याबरोबर दांदर ते दांदरते हे साल कोणा कॅटेगिरीचं तिकलिक याच्यासोबत बोलायचं कस इतका एका फोटोत पावर आहे नुसत्या फोटोत माझ्या घरात दोन फोटो लावले फोटो ते, ते फोटो पाहिल्याबरोबर काही लोक दांदरते का हे कोण्या होय मले काही लोक यशी समजते आम्ही मी यशी नाही होय कुंब्याच आहे पण मले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला म्हणून मी हे संविधान आंबेडकर समजून सांगतो हा हे <laughs> कोण सांगितलं म्हणून कोणाच्या दंगली फंगलीत जात नाही मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आठ दंगली झाल्या त्या मणिपूर सारखी परिस्थिती बिघडून गेली भाऊ या देशाची या देशात मणिपूर साठी या देशाच्या पंतप्रधानाला बोलाले वेळ नाही थो तिथं फॉरेन मध्ये जाऊन सांगते युक्रेन चुप बस तू भांडू नको सोबत अभि इथं आपलेच भोगदाड बुजवता बुजवता पुरी आहे दुसऱ्याचे भोगदाड बुजवायला चालली हे अरे इथं या देशात स्त्रियांना काही इज्जत आहे का, का नाही त्यांची नग्न करून धिंड काढली जाते अरे शहर मे बस्ती मे आग लगी तो अपने घर तक कब आजी पता नाही चलेगा बाई लक्षात ठेवा शहराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत येईन याची वाट पाहू नका हे तुमच्या हातात सोशल मीडियाचं भूत दिले आहे है। ट्विटर हँडलवर अकाउंट काढा सिलेंडरचे भाव चारशे तीस वरून अकराशे तीस वर गेले कोणी बोंबला तयार नाही अरे अकराशे तीस वर गेले कोणी बोंबला तयार नाही डीएपीची भाग कास्त कराची भाऊ हा पाचशे अडोतीस रुपयाची भाग चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये करून टाकली बाप्पू न त्यामुळे आम्ही पेट्रोल टाकायला गेलो का तोंडातून तो अशा भकाभक निघते मी तर विचारतो बापूचा फोटो कुठं आहे नारे फोडतो या आरती ओ फोटो काढून टाकले आता अबे पेट्रोल डिझेल तुम्हाला भरा लागते ना इथं बायकायले अर्धी तिकीट केली अर्धी तिकीट पाहिजे का हे किती वेळा भावाच्या घरी चक्रा मारून भाऊजाईले उभी तरी ठेवते का हो किती वेळा भाऊ बोला ना तुम्हाला आणि भाऊजाईने उभी बी केलं पाहिजे अर्धी तिकीट दिली इले का अर्ध पाहिजे सिलेंडर अर्ध पाहिजे अरे पाहिजेन का नाही हा मग त्या ट्विटर हँडल वर अकाउंट काढा माय बाय गो सिलेंडर आलं डेंग 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 लावते माय माग मी तिला सांगतलं मलाच अधिकार नाही दिला संविधानानं तू ट्विटर हँडलवर अकाउंट काढ त्यांना सिलेंडर आणलं का एक शेल्फी मार म्हणलं असा ठीक आहे सिलेंडर घेऊन आणि तिला म्हणलं डायरेक्ट त्याग कर म्हणलं हॅशटॅग मोदी हॅशटॅग अच्छे दिन हॅशटॅग उजवला दे पेलून म्हणलं अबे हे वापरा हे कराय मास्ताना ठेका नाही घेतलाय तुमचे प्रश्न मांडायचा समजलं का मले बदनाम करण्याचे प्लॅन झाले मायावर हमला बी होऊ शकते मले धमक्या बी येते मी कोणाच्या बापाला नाही भेट ठीक आहे मनगटात रग आहे कास्तकाराचं पोटा आहे मा माय क्लासेस आहे वर दिले माय वरचे व्हिडिओ पहा फिनिक्स अकॅडमी नावाचं चॅनल आहे माय ठीक आहे आठ लाख जवळपास सबस्क्रायबर आहे मिलियन्स मध्ये लोक व्हिडिओ पाहतात सगळेच पाहतात महाराष्ट्राचे मंत्री दादा व्हिडिओ पाहतात मी अचानक मंत्रालयात मागच्या वेळेस आलो होतो मुंबईले मला माहीतच नाही हे प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे खरंच नाही माहीत त्याही ना मला ओळखलं अरे कराय सर कुठं म्हणे म्हणलं मी मंत्रालयात आलो माया सोपती पीए म्हणते महाराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहे म्हणते हो का म्हणलं <laughs> 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 खरंच नव्हतं माहीत आता काही संपर्कच नाही आपला आपण आपल्या तलात आणि मी पदवीधरला उभो होतो माझे व्हिडिओ व्हायरल झाले नागपूर मतदारसंघात तिथं तेहतीस टक्क्याच्या वर वोटिंग नाही पदवीधरचं तेहत्तीस मी व्हिडिओ घेतले का पदवीधर मतदारसंघ कशासाठी आहे त्याचं इलेक्शन कसं होते या पदवीधरच्या आमदारानं विधान परिषदेत कोणते प्रश्न मानाले पाहिजे जे पदवीधर बेरोजगार पोटते आहे हे लंग 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 हिंडून राहिले इथं यायचे प्रश्न मांडायचे पाहिजे तर तो मांडत नाही तो भलतेच प्रश्न मांडते तो आपल्या धुंदीत राहते तिथं बावन्न वर्षे झाली आमच्या नागपूर मतदारसंघात बीजेपीची सीट निवडून येत होती म्या पालली तिथं तेहतीस टक्के मतदान होतं तिथं सहासष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं माय व्हिडिओ पाहून त्याच्या सुप्रिया ताईनं बी माय व्हिडिओ शेअर केला अमित ठाकरेनं बी केला ठीक आहे आदित्य ठाकरे सगळ्यांनाच व्हिडिओ शेअर केले हा व्हिडिओ जे पेलवला लोकांना सगळ्याच्याच नॉलेजचा होता मी सगळं सांगतो लय लोकांनी इथं सायन्सचे पोट्टी असन या स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी वाचते सापेक्षवादाचा सिद्धांत इज इक्वल टू एमसी स्क्वेअर इज भेन नाही माहीत त्याला इज इक्वल टू एमसी स्क्य एखादं एमएससी आहे बीएससी आहे त्याला ऑल्बर्ट आईन्स्टाईनचा इज इक्वल टू एमसी स्केअर समजलाच नाही ही एम एस सी पर्यंत समजत नाही 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 इक्वल टू एमसी स्क्वेअर आहे त्याला ते डिराईव्ह करता येते इकडून तिकडून एक पान चाल मोकया त्याला नाही माहित बरं हे इथं बॉयलॉजीचे पोट्टे आहे काही काही ह्या पोट्याले एक सिद्धांत आहे सिद्धांत अनुवांशिक गुणधर्म एका पिढीकडून जेनेटिकली गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं कसे रूपांतरित होतात ठीक आहे तो सिद्धांत आहे हे पोट्ट पाठ करते जॉन ग्रेगर मेंडे जॉन ग्रेगर मेंडले जॉन ग्रेगर मेंडले, मेंडले द फादर ऑफ जेनेटिक सायन्स द फादर ऑफ आबे सोट्या हो काय चार प्रयोग केला वटाण्याच्या झाडार वटाण्याच्या झाडार आबेद डुकऱ्या ते वटाण्याच्या झाडावर प्रयोग केला साऱ्या दुनियालेच माहित आहे पण प्रयोग का होता हे ना विचाराचा सर अजिबात काही लेनदेन नाही त्या वटाण्याशी नामचा अभे पण वटाण्याच्या झाडावर प्रयोग का होता नाही 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 असं ती जाऊ द्या ना आपल्याला का करायचं आता लक्ष द्या मी सांगतो तुम्हाला आयुष्यात विसरणार नाही सगळे विषय समजून घ्या जो अभ्यास करणं जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे आता तुमच्या घरी शेती भीती नसन तुम्ही शहरात राहता ज्याला वाटते का अभ्यास करणं कठीण आहे त्यानं मायाकडे या आठच दिवस या नाही खात्तर काढीन ठीक आहे नाही खातर करीन ना पुन्हा अभ्यासच करायला लागाल पुन्हा मनानच ना हे शेती भीती बेकार आहे दुसरे धंदे करणं बेकार आहे मायाकडे या आठ दिवस मी सांगतो कसं राहते अभे त्या जॉन ग्रेगर मेंडेले ना वटाण्याच्या झाडावर प्रयोग का केला माहित आहे त्यांना दोन दोन झाडं लावले वटाण्याची एक पिव्या वटाण्याचं आणि एक हिरव्या वाटाण्याचं आणि त्यानं त्याचं संकर केलं क्रॉस केलं फुलाचं आता क्रॉस केल्याच्या नंतर क्रॉस केलेल्या झाडाले ठीक आहे शेंग लागली वटाण्याची आता वटाण्याची शेंग लागल्यावर हे वटाण्याची शेंग लागल्यावर आता त्याले असं वाटलं का त्या झाडाले शेंगीमध्ये ज्या दाणे धरण ते दाणे कसे धरण तर त्याले असं वाटलं की आता एक पिव्य वटाण आहे आणि एक हिरवा वटाण आहे तर त्याला वाटलं का त्या शेंगीमध्ये एक हिरवा दाना राहीन एक पिव्या दाना राहीन एक हिरवा राहीन एक पिव्या राहीन एक हिरवा राहीन एक पिव्या राहीन असंच वाटलं आता मले असंच वाटलं ना मी विचार करीन तर तो सायंटिस्ट होता त्याला असं वाटलं का आता मी हे क्रॉस केलं याचं संकर केलं हायब्रीड केलं आता याच्यात जे बी लागल ते हिरवं पिवे हिरवं पिवे असं लागल पण त्यानं जेव्हा झाडाचं बी तोललं शेंग वाहिली तर त्या झाडात हिरव्याच वटाण्याचे दाणे होती पिव्या होतेच नाही साल चुकलं का त्यानं डबल केलं तर प्रोग्रॅम थोच झाला प्रोग्राम काही बदलला नाही मग काउंजी सर असं काउन झालं मग त्यानं का केलं ते हिरवा वटाणा लावला हिरवा वटाणा लावल्यावर जे झाल लागलं त्याले ज्या बिया लागल्या का नाही तर त्याले बिया लागल्या पिव्या वटाण्याच्या अरे असं कस बी पेरली हिरव्याची लागले का बी पेरली पिव्याची वटाने का लागले हिरवी पिव्या पेरलं हिरवं असं कच झालं आता हे आपल्याला लागू आहे आपल्याला लागू आहे आता ज्या ज्या माय बापाला असं वाटते का मी डोंबडा आहे माय बायको आणि पोट्ट गोरं झालं आपलं होय का नाही डाऊट आहे का काही बायकोर तुले तुमचं पोरग तुमच्यासारखं नाही दिसलं तर बायकोवर डाऊट घ्यायचा नाही बायकोवर नवऱ्यावर नाही घ्यायचा जॉन ग्रेकर मेंढले म्हणते मी नाही म्हणून राहिलो रे भाऊ माय काही वैयक्तिक मत नाही याच्यात आता तुम्हाला सांगतो माई एक मावस बहीण आहे तिचं नाव नाही घेत बोमलन माया नाव आता ते पाहिले सावळी आमचे जवाई सावळे बहीण जवाई बी सावळे दोघे जण सावळे आणि पोट्टे असे हिरो सारखे झाले दोघे पोट्टे हिरो सारखे हिरोले बस म्हणते मले ठीक आहे मले डाऊट त्या डाऊट कितीची होय असं काम झालं तर तुम्हाला सांगतो जे आमचे जवाई होते बरं माईचे बै माज बहीण आहे तिची माय सावळी आणि बापाय सावळ्या बरं माय माई बहीण आणि माई जे मा, जवाई आहे त्या जवळचे आई सावळी काय कुटत आणि वडील गोरे चिट्टे होते हे जॉन ग्रेगरे मं, मेंढले म्हणते का हे लक्ष द्या या पिढीचे गुण या पिढीचे गुण लगेचच्या पिढीत उतरण याचं काही सांगता येत नाही काही गुण सुप्त अवस्थेत राहते आणि काही कमजोर गुण प्रभावी होते आणि दुसऱ्या पिढीत उतरू शकते समजलं का म्हणजे तुमच्या आई वल्लाली असतात तुम्हाला होईनच याची गॅरंटी नाही पण तुमच्या नातवाली होऊ शकते समजलं का मग ते ए त्याच्यात काही चांगले गुण आहे काही बदमास गुण आहे ठीक आहे मग आता त्यानं हेच सांगितलं का आता पा मग हे जे गोर गोरे पोरं झाले माया माऊस बहिणीले ते कोणासारखे होते त्या वडील जे होते त्या वल्ला वडिलाच्या वल्लावर वल्ला गेले होते ते म्हणून कवा, कवा म्हणते बापू आप्पाजीवर गेला म्हणते आप्पाजीवर आम्ही म्हणते ना म्हणून समजून घ्या जगात अभ्यास करणं सोपी गोष्ट आहे समजून घेता आला पाहिजे ठीक आहे जगातली अभ्यास करण्याच्या व्यतिरिक्त सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही घरी अभ्यास करा घरी जर अभ्यास करत बसले तर आई घरी जवळ येते बाबू जेवण घे ना चोप काय चापकाय करते बाबू भूक नाही लागली का मा चहा पेता का चहा मांडते गरम गरम आणते ज्याले ज्याले असं वाटते त्यांना मायाकडे यान वावरात नेतो तुम्हाला बारा वाजते ने एक वाजता डबा नाही आणत या सोयाबीनच्या ढिगावून वाटपाव लागते डबा आला नाही अजून त्याच्यातही डबा येते भाजीत मीठ नाही राहत ना डब्यात मीठ नाही राहत खा तशीच असं आहे म्हणून पहिलं क्षेत्र आहे का आपले बोटे राजकारणात गेले पाहिजे कुठं गेले पाहिजे हा या राजकारणातून मंत्री होऊ शकते पॉलिसी मेकिंग मध्ये गेले पाहिजे आपले बोट्टे कुठे गेले पाहिजे आपण कुठं गेले पाहिजे हा या देशाच्या पॉलिसी मेकिंग मध्ये असलो पाहिजे ना आपण दुसरं क्षेत्र कोणतं आहे सर तर दुसरं क्षेत्र आहे एमपीएससी युपीएससी च्या परीक्षेतून कलेक्टर बना युपीएससी च्या परीक्षेतून टाउन कलेक्टर बना तर तुम्ही कलेक्टरचा पॉवर पाहिला असेल कोरोनात कोरोनात एक आदेश आहे व्हॉट्सअपवर ठीक आहे चहाचे दुकान भाजीचे दुकान फळ्याचे दुकान मेडिकल सारे बंद पुरे शटर एक आदेशात खाली दुसऱ्या दिवशी आदेश आहे भाजीचे दुकानं फळ्याचे दुकान मेडिकल उघडे बाकी ढोबर खाली दुसरी सही कोणाची सही कोणाची सही कलेक्टर जाऊन पहा कॅबिन मध्ये अशी मांग राजमुद्रा राहते अशी खुर्ची राहते चाळीस खुर्च्या समोर राहते पावर पा अभे कलेक्टरचा पावर पा ठीक आहे बॅग वागवाली एक माणूस गाडीचा दरवाजा उघडाले एक माणूस एक बंदूकधारी कॉन्स्टेबल सिक्युरिटी गार्ड ठीक आहे राहले बंगला ए भाऊ राहले बंगला बंगल्यात चार नौकर चार नौकर स्वयंपाक कराले त्याची बायको महाराणीच राहते तिले काही कामधंदे असणार तिच्या घोडाऊनले माल जमा होते इकडं तर ती सकाळ संध्याकाळी जिम लावते अब कामच नाही ना काही महाराणी सांगते ठीक आहे ए भाऊ सारं गव्हर्नमेंट गाडी गव्हर्नमेंट गाडीतलं पेट्रोल गव्हर्नमेंट देते फक्त पोट्यायला बायको देत नाही पोरीला नवरा देत नाही बाकी तुमचं तुम्ही पहा म्हणते मग एवढं सगळं गव्हर्नमेंट देते आणि ह्या जर यूपीएससी परीक्षा पास झाला त्याचे तीन टप्प्या पिले आणि इंटरव्ह्यू पण इतकी सोपी परीक्षा नाही आहे जगातली दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा आहे समजलं का ए पण पण का क्रायटेरिया कायपीएससी युपीएससी परीक्षा द्यायचा सर क्रायटेरिया युपीएससी परीक्षा द्यायचा क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट नो पर्सेंटेज क्रायटेरिया इफ यू कुतुकुतू पास देन आर ऑल्सो इलिजिबल काय म्हणलं बिकॉज आय एम कुतुकुतू पास बीएससी चार वेळा लगातार नापास आहे मी समर विंटर समर विंटर आणि मी तुमच्यासमोर उभा आहे ठाण्यात माणसाचं आयुष्य मार्कलिस्ट बनवत नाही हे लक्षात ठेवा ज्या ज्या लोकांनी असं वाटते का मार्कलिस्टच आयुष्य बनवते हे साप खोट आहे माणसाचं आयुष्य मार्कलिस्ट बनवत नाही ठीक आहे म्हणून म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का नागपूर युनिव्हर्सिटीला ज्या संतांचं नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फक्त सातवा वर्ग पास आहे आणि त्याच्या ग्रामगीतेवर हजारो लोक पीएचडी करून राहिले जो माणूस अनफड आहे जो माणूस अनपड आहे त्याचं नाव अमरावती युनिव्हर्सिटी आहे राष्ट्रसंत गाडगे महाराज कर्मयोगी गाडगे महाराज समजलं का हे बयार लोक इतिहास घडवतात आणि सुज्ञ लोक त्याचा इतिहास वाचतात म्हणून येड बनणं आवश्यक आहे या जगात आणि येडेच इतिहास घडवतात हे लक्षात ठेवा आयुष्य लहान असलं तर पाहिजे आयुष्य लहान असलं चालते पण महान असलं पाहिजे अभे भगतसिंग किती जगले बे किती जगले भगतसिंग तेवीस वर्ष किती वर्ष इतिहासात सुवर्ण नाव आहे भगतसिंगच समजलं का म्हणून हे लक्षात ठेवा इतकी सुंदर लोकशाही आहे जी या देशाची तुम्ही फक्त यात मध्ये एवढी सुंदर लोकशाही एवढी सुंदर राज्य घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशात ग्रामपंचायतचा सदस्य माणूस विलासराव देशमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकते अजून का पाहिजे पे? पेपर वाटणारा माणूस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम महामहीम या देशाचे राष्ट्रपती होऊ शकते आणि या देशात चाय ऐकणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकते फक्त चाय कुठे ऐकला आणि कोण पिलं माहीत नाही अजून का पाहिजे अरे बरोबर आहे ना भाऊ आमच्या बापूनं तीन ठिकाणी फोटो नाही काढले जर तिथं म्हणजे एवढाच फोटोचा शौक आहे तर तीन फोटो काढा लागत होते एक लग्न करतानी एक डिग्री घेतानी आणि एक चाय विकतानी अरे बरोबर आहे का नाही माय फोटो इथं काढा लागत होते साली इतचे फोटोच नाही म्हणून आपले पोटे ची परीक्षा पास झाली तर त्याला मसुरीले ट्रेनिंग देते भाऊ फाईव्ह स्टार फॅसिलिटी आहे कपडे रूमच्या बाहेर ठेवले दुसऱ्या दिवशी मस्त चकाचक प्रेस करून येते घरी खाले नसून भेटत तेवढं खाले भेटते तिथं भारतभर फिरवते लेखाले या राज्यातून त्या राज्यात हे ट्रेनिंग पूर्ण झालं दीड वर्षाचं का त्याले त्याले बनवते जिल्हा परिषदेचा सीओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नाही तर त्याले बनवते एस डीओ तिथं पाच सहा वर्ष घासला का त्याले करते मग जिल्ह्याचा कलेक्टर त्याले कले प्रोफेशनली पिरियड म्हणते त्याले त्याले पहिले ठीक आहे प्रशासनाचं ट्रेनिंग देते पाच सहा वर्ष हे मग ते कलेक्टर झालं हे ते कलेक्टर झालं का ते कलेक्टर झाल्यावर त्याला आठक वर्ष तिथं घासते चांगला आणि तिथून करते पाच जिल्ह्याचा हेड सहा जिल्ह्याचा हेड डिव्हिजनल कमिशनर किंवा महानगरपालिका आयुक्त ठीक आहे आय एस असते ते आय एस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस युपीएससी परीक्षा घेते सर हे परीक्षा कशी असते जी ए भाऊ एकच परीक्षा एक परीक्षा एकोणतीस प्रकारच्या पोस्ट भरती सगळं आहे म्या माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा सब सिलेबस सब सांगून टाकलाय हजार दीड हजार व्हिडिओ वी, असेल सब वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ आहे इंदिरा गांधीची हत्या आणि ऑपरेशन ब्लू स्टार राजीव गांधीची हत्या आणि लिट्टे आठ असे विषय आहे का तुम्हाला कुठंच भेटणार नाही याच्यासाठी पुस्तक वाचायला लागते मोठ्याले मी वाचले मी तुम्हाला रेडीमेड सांगून राहिले एका अर्ध्या तासात ठीक आहे नोटा कशा छापल्या जाते भारत गरीबाचा देश गरीबाचा देश म्हणते सर रिझर्व्ह बँक आपलीच आहे ना जी कागदाच्या असतो नोटा इकडून टाकल्या असत्या आणि टडकट तिकडून काढल्या असत्या डायरेक्ट दोन हजाराचं बंडल इथं आणला असता बाहेर चौकातनं उभा केला असता ए बीपीएल सगळे लाईनीत लागा रे सगळ्याला करोडपती करू असं काम नाही करतायत रिझर्व्ह बँक आपलीच आहे कागद टाकायचे आहे ना इकडून कागद टाकले तिकडून दोन हजाराची कचकन पण असं काम नाही करतायत हे बी सांगतलं आहे म्या लय विषय आता युपीएससी म्हणलं का चौदा पंधरा विषय वाचा लागते खतरनाक विषय आहे मजा येते युपीएससी करताना एमपीएससी करताना म इकडे लक्ष द्या पोट्या बसा बसावे पटपटा लेट येते मुडदार लेट बसा हा हा लक्ष द्या का चालू होतं जी आपलं विसरलो मी हा युपीएससी युपीएससी का सिलेबस हा तर हे लक्ष द्या रे ठीक आहे युपीएससीची परीक्षा द्यायची आहे तर युपीएससीच्या का परीक्षेसाठी काय सिलेबसलेत काहीच नाही भाऊ दहावी पर्यंत जे शिकले ना ते डबल शिका लागते मला तर कवा का लाज येते का डोकस आपताव का कुठं का ठीक आहे माराव का अबे त्या पी एस आय ठीक आहे काही काही लोकांना स्वप्न असते मी शिंगमच झालो पाहिजे शिंगम टणांग टणांग टँांग इथं दोन स्टार कमरीले बंदूक ब एवढं स्वप्न घेऊन येते पुण्यात पी एस आहे पोलीस सब इन्स्पेक्टर बरं काय मग पोलिस सब इन्स्पेक्टर वाचा आहे तर पिलिमचा एक पेपर मेनचे दोन पेपर मेंसले काय मराठी ग्रामर काय आहे मराठी ग्रामर आता हे बंदी इंग्लिशमध्ये शिकलेले बैताड आहे पुरे फुल इंग्लिश त्याला भेणं माहीत नाही माझ्याकडे ते काय काय सर अजी आमचं पोरग फुल इंग्लिशमध्ये आहेत मग ड्रिंक पी मर मला सांगून राहिला मराठी नाही शिकला तर तुला घातलं इंग्लिश इंग्लिशमध्ये बंद केले तुपात पहिलं येईल त्याले अबे मराठी ग्रामर आहे मराठी ग्रामर बर मराठी ग्रामर मध्ये काय माहित आहे का क ख ग अमाय बाई कितव्या वर्गात शिकला पहिल्या आता याले पहिल्या वर्गात न्या लागते नाही जोड्यानं हा नाव का अबे हो बरं त्याच्यात काय माहित आहे का बरं त्याच्यात हाय का त्याच्यात काय सांगतो तुम्हाला त्याच्यात आहे ठीक आहे त्याच्यात काय सांगत तुम्हाला मग ए अभ्यास कसा करायचा समजून घ्या आता जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे अभ्यास समजून घेणं माया गावात ए मग तिथं प्रश्न विचारते पीएसआयच्या मेन्सले खालीलपैकी कोणतं विशेषण आहे आता विशेषण तुम्ही शिकले नाही का शिकले हा पोट्ट रट्टा मारते नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द नामाबद्दल विशेष माहित। नामा माहिती सांगणार शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगणार शब्द विशेषण विशेष अबे डुकऱ्या आणि उदाहरण कायच्यातले असते पुस्तकातले आंबट बोरे अबे चोट्यात हे बोराची डिलिव्हरी झाली तवापासून आंबट आहे ते कडू कारले त्याचं शिजर झालं होतं हॉस्पिटलमध्ये तवापासून ते कडू आहे अबे पुस्तकातले उदाहरण कायले वाचून राहिला हे लक्षात ठेवा हे जे पुस्तकं लिहिल्या गेले ना हे समाजाचं ज्ञान घेऊन पुस्तकं लिहिल्या गेले पुस्तकं वाचून समाज बनला नाही म्हणून मार्केटमधले उदाहरण शोधा मग मी उदाहरण काय देतो पोटेल माहित आहे माया काळात तीन महादेव आहे किती महादेव आहे महादेव नावाची माणसं किती आहे महादेव नावाची माणसं किती आहे तीन आता माया गावातल्या एखाद्या पोट्याला बोलावलं दिकडे इकडे इकडे जा बरं महादेवच्या घरी त्याला महादेवच्या घरी जा म्हणलं का मले थे ते पोट क्रॉस क्वेश्चन करते कोणत्या महादेवच्या घरी जाऊ कोण कहून तर महादेव किती आहे मग माया गावातले लोक एवढे तुफान आहे का माया गावातल्या लोकांना महादेवले नाव ठेवले आहे आहे काया काया ढूस त्याला म्हणते डोमडा महादेव काय म्हणते डोमडा महादेव एक एक काण्या कडक इस्त्रीचे कपडे घालते प्रेस करून कडक व्हाईट कपडे बस स्टँड राखते नुसतं मांडव्याचं बस स्टँड त्याले म्हणते लखपती महादेव का म्हणते अना ए ये यो गाई राखे एवढ्या लटा आहे त्याच्या लटा असे केस एवढ्याले वाढले आहे त्याले म्हणे लटाऱ्या महादेव का म्हणते मग मी आज म्हणलं पोट्ट्या मी इकडे डोंबड्या महादेवच्या घरी जात पोट डोमड्याच्याच घरी जाईन मग विशेषण कायले म्हणते महादेव कसा रे तर डोंबरा महादेव कसा रे तर लठाऱ्या महादेव कसा रे तर लखपती का वय अभे का वय तुमच्या सोप्या तुम्ही नाव ठेवता असे ठेवता का नाही तेच वय विशेषण काय खड्ड्यात दसायले पुस्तकातले उदाहरण पाठ करायला लागते बे समजलं का हे मग मराठीत विचारते ठीक आहे पी एस आय च्या परीक्षेत खालील पैकी ओष्ट कोणता आता ओष्ट बाबे ओष्ट म्हणजे का ओट वोट। ओटाबद्दल जास्त काही तुम्हाला सांगायचं सा काम नाही अपा कसे हसून राहिले भल्लेच हुशार बे तुम्ही अबे ओष्ट म्हणजे का ओट अरे बा गोष्ट भा भा भा। का हलून राहिले अभे का हलून राहिले ओट हे जर म्या ओट असे पकडले फ जमते का आणि हे जर इथून काही 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 काहीच जन्मता टराडलं राहते टराडलं फाटलं इथं तर त्याचा पोपो बोपी बी पॅन्ट फाटल्यासारखा फाटते फर फरफर पग दंतवर्ण नाही दंत दंत म्हणजे का दात पाठ करावं लागते का बैते केले दंत म्हणलं तशी जीभ माग घ्या लागते अशी हे बा दंतवर नाही तथ दाद तथ दाद तथ दंत म्हणलं दंत म्हणजे दात अशी माग रपकन 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 काय ठोस मारा लागते दात आले उच्चारून पाहू तुम्ही त तर हा सर बरोबर आहे तर हे पाठ लागते का पाठ करायची गरज आहे का नाही किती जी किती आहे अभ्यास जर असा केला ना भाऊ आयुष्यात नाही विसरत आयुष्यात पण तुम्ही अभ्यास का केलाय माहिती आहे रट्टा मारला बम भोकं गेली आ घोटू घोटू अभ्यास समजून घ्या ना ते मग हे आपलं पोट कलेक्टर झालं पाहिजे कलेक्टर ते तिथून युपीएससी ची पेपर असते फिलिम फिलिम चे दोन पेपर एकाच परीक्षेतून एकोणतीस प्रकारच्या पोस्ट भरल्या जाते हजार बाराशे जागाची ऍड येते दरवर्षी युपीएससीची त्याच्यात शंभर दीडशे आय एस राहते आय एस कलेक्टर ज्याने जास्त मार्क तो कलेक्टर बनते ज्याले कमी मार्क त्याला भेटते आयपीएस जिल्ह्यात एकच माणूस राहते ठीक आहे आयपीएस ज्याच्या खांद्याला त्या आयपीएस इंडियन पोलिस सर्व्हिसेस इथं राजमुद्रा दोन तलवारी बाकी मपो मलेपोसा नाही बे महाराष्ट्र पोलीस बाकीच्या ठीक आहे आयपीएस साधं काम नाही आहे तुम्हाला जर या भारतात ईडीचा प्रमुख व्हायचं असेल ईडी येऊन जाऊन ईडी कोणाच्या जा उरार ईडीचा जर प्रमुख व्हायचं असेल तर युपीएससीतून आयआरएस नावाची परीक्षा पास करा इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस आहे तुम्हाला जर सीबीआय च प्रमुख व्हायचं असेल सीबीआय तर सीबीआयचा प्रमुख व्हायचं असेल तर तुम्ही युपीएससीतून आयपीएस व्हा तुम्हाला वयाच्या पंचवीच्या आत झाले तर तुम्ही सीबीआयचे प्रमुख होऊ शकता भारताची गुप्त संघटना आहे रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग याचा हेड वाचाय हेड ठीक आहे चेअरपर्सन वाचाय तर तून आयपीएस वा आणि ज्याला वाटते का माई नोटावर सही असली पाहिजे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झालो पाहिजे तर आय एस वा तुम्हाला तिथं नेते हा पुरी दुधावरची साय आहे म्हणले आय एस आयपीएस आयपीएस मग त्याच्या खाल तर आयएपीएस इंडियन फॉरेन सर्व्हिसेस बाहेर देशात आपले एम्बीसी आहे त्याच्यात राजदूत असते तो सुद्धा युपीएससी पास असते त्याच्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिसेस जिल्ह्याचा फॉरेस्ट चा, चा प्रमुख इंडियन पोस्टल सर्व्हिसेस पोस्टाचा प्रमुख इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस इन्कम टॅक्स जीएसटीचा प्रमुख कोण युपीएससी परीक्षा पास पुऱ्या सुपर क्लास वन पोस्ट आहे आणि सुपर क्लास वनच्या खालता मांग कलेक्टरच्या खालता डेप्टी कलेक्टर एसपीच्या खालता सुप्रिटेंडंट ऑफ पुसच्या खाल तर डीवाय पी कमिशनर असं ठाण्यात तर कमिशनरच्या खालता एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ठीक आहे एसीएसटी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स दारूच्या दुकानावर दारूच्या कंपनीवर दहा टाकायचे ए बंपर बा टॅग कर दोन खोके ठीक आहे तर एसीएसटी असिस्टंट कमिशनर ऑफ सेल टॅक्स ठीक आहे त्याच्यानंतर नायब तहसीलदार तहसीलदार एसडीओ बी ओ ह्या सगळ्या पोस्ट एमपीएससी राज्य सेवा नावाची परीक्षा आहे दोघाचा सिलेबस सेम आहे सेम युपीएससीचा आणि एमपीएससीचा ले काय तर दहावी पर्यंतच आहे दहावीच्या वर काही वाचायचं नाही म्हणून ते सांगते का एनसीआरटी वाचा स्टेट बोर्ड वाचा थेट डबल वाचा लागते पुन्हा मग यु ए मग युपीएससीची परीक्षा एकोणतीस प्रकारच्या पोस्ट एमपीएससी राज्यसेवा त्याच्या खालच्या क्लास वन पोस्ट आणि एमपीएसी च्या क्लास टू पोस्ट आहे पी एस आय सिंगम ठीक आहे मग असिस्टंट ए, ए एस टी आय सेल टॅक्स इन्स्पेक्टर तर आता इकडे लक्ष द्या मी का म्हणून राहिलो मग आपले पोटे तिथं गेले पाहिजे हे पोट कलेक्टर झालं हे हे कमी हे कमिशनर होते डिव्हिजनल कमिशनर आणि हे मग फेकाले आलं रिटायरमेंट करते महाराष्ट्राचं कॅबिनेट सेक्रेटरी हे जेव्हा एखाद्या विभागाचं कॅबिनेट सेक्रेटरी राहते तेव्हा याले नॉलेज राहते वीस वर्षाचा अनुभव राहते आणि हे जर ठीक आहे एस सी एसटी एनटी व्हीजे एन टी ओबीसीचं असेल आणि याले जर आपल्या समाजाबद्दल जाणीव का आपला समाज कितपत पल्लाय आपल्या पोट्याले स्कॉलरशिपचे पैसे वाढून जायचे महागाई वाढली हे नवीन स्कीम लाँच केली पाहिजे कायदा करताना का लिहायचं हे त्यालेच ए कायदा करताना का लिहायचं त्या कायद्यात हे त्यालेच माहित राहते औदे राजकारणी चौथा वर्ग सातवा वर्ग असतात काही शिकलेले असतात बाकीच्या डिग्र्या बी डुप्लिकेट आहे डिग्रीवर डिग्रीवर युनिव्हर्सिटीचं नाव बोगस आहे तुम्ही पाहिलं सर ठीक आहे मग असं काम आहे भाऊ म्हणून हे शिकलेले असतात ब्युरोक्रॅट्स म्हणतात त्याले आपले पोटे ब्युरोक्रॅट झाले पाहिजे दुसरं क्षेत्र आता तिसरं क्षेत्र कोणतं आहे सर हे लक्ष द्या रे तिसरं क्षेत्र कोणतं आहे तर तिसरं क्षेत्र आहे आपले पोटे त्या क्षेत्रात जातच नाही येऊन जाऊन काही झालं शिवसेना कोणाची धनुष्य बाण कोणाचा आणि बाण कोणाचा तो इकडे ओढते ह्या इकडे ओढते बाण कोणाचा शिवसेना कोणाची कुठं प्रश्न सुप्रीम कोर्ट ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द प्रश्न कुठं सुप्रीम कोर्ट राम मंदिराचा प्रश्न प्रश्न कुठं सुप्रीम कोर्ट किती किती न्यायाधीश आहे चौतीस न्यायाधीश आहे प् ओबीसीचा प्रश्न पाच न्यायाधीशाचं खंडपीठ एक तरी ओबीसी आहे का त्याच्यात पा का भेंड कळणार आहे मग ओबीसीचे मुद्देच नाही माहीत अभे किती पोटे आपले एल करते एल एल एम करते एमपीएससीतून जिल्हा ठीक आहे न्यायाधीश होते आपले पोटे हायकोर्टात प्रॅक्टिस करते का एलएलबी एल एल एम झाल्यावर आपले पोटे हायकोर्टात प्रॅक्टिस सुप्रीम कोर्टात जाता रस्ता का हे तरी माहित आहे का त्याला नाही आपलं पोट्ट इकडे इंजिनियर होईन ते नीट करते नीट राहते नीट नीट पांढरे कपडे घालून डॉक्टर बना गरज आहे या देशाला डॉक्टर पण डॉक्टर झाल्यावर माणूस बन जा मात्र नाही तर तू उभ्या न कापत पेशंटले ठीक आहे म्हणून ए हे लक्षात ठेवा का आपले पोटे तिसऱ्या क्षेत्रात बी गेले पाहिजे हे पॉलिसी मेकिंगचे क्षेत्र आहे तुम्ही न्याय देऊ शकता ठीक आहे आता पायलन काल राहुल गांधीचा त्याचं ठीक आहे दोन वर्षाची सजा दिली म्हणून लोकसभेचं ठीक आहे सदस्यत्व काढून टाकलं कोण निर्णय दिला कोण निर्णय दिला स्थगितीचा अरे कोणा निर्णय दिला सुप्रीम कोर्ट कोठो प्रश्न जाते येऊन जाऊन सुप्रीम कोर्ट आपले ते तिथं बी गेले पाहिजे मग बाकीचे क्षेत्र आहे पण सगळ्यात खतरनाक क्षेत्र याच्यातलं चॅलेंजिंग राजकारण किती काही चांगलं काम करा लोक शिवा देईन तुम्हाला म्हणून ऐकत जायचे आणि जो किती काही चांगलं काम करा आता माया फेसबुकवर एवढे लोक शिवा मारते जी मी देशाचं संविधान ए माय व्हिडिओ काहून पाहते लोक का सांगू तुम्हाला या ए या भारतातल्या लोकायला म्या भगवा नाही शिकवला हिरवा नाही शिकवला पिव्या नाही शिकवला निया नाही शिकवला आणि पांढरा ना नाही शिकवला आम्ही या लोकांच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम केलंय मायासाठी मायासाठी कोणती मस्जिद मोठी नाही मायासाठी कोणता गुरुद्वारा मोठा नाही मायासाठी कोणतं चर्च मोठं नाही मायासाठी कोणतं मंदिर मोठं नाही मायासाठी या देशात सर्वात मोठं मंदिर या भारताची संसद आहे आणि ते प्रत्येकाच्या मनात असलं पाहिजे माझ्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ कोणता आहे तर माझ्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ कोणताय धर्मग्रंथ नाही माझ्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ या देशाचा संविधान आहे कारण तो प्रत्येक लोकांनी न्याय द्यायचं काम करते आणि तो असला पाहिजे घरी कपाटात आणून राज्य घटनेचं पुस्तक ठेवायचं नाही संविधानाचं चोट्यो हो। इथं उतरवा ते याची गरज आहे या, या देशाले तुमचे अधिकार पा कसे खतरनाक आहे आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही हे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत या स देशाची व्यवस्था सुधारणार नाही तुम्ही बोलते झाले पाहिजे ट्विटर हँडलवर काही प्रश्न असला तर मांडत चला फेसबुकवर मांडत चला इंस्टाग्रामवर डायरेक्ट टॅग करायचं पीएमओ सीएमओ ले काही ठीक आहे काही भ्याचं नाही कोणाच्या बापाले काहीच नाही करत सगळे बोलायला लागले ना सगळे रांगेवर येते आम्ही सरकारले वारंवार वारंवार वार पाठपुरावा केला ठीक आहे आता राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती अजून एवढं बोललो जी आईले आता मेहबूब भाऊ बरे आहे हे ऐकते तरी आम्ही आरोग्य भरतीसाठी एवढं म्हणलं यायले महाविकास आघाडीचं सरकार होतं मी कोणालाच नाही भेट राष्ट्रवादी नाही काही नाही दहा वाजून दहा मिनिट नाही कमय नाही पंज नाही मी कोणालाही बोलतो माया शेतकऱ्यावर बेरोजगार पोट्यावर या देशातल्या नागरिकावर अन्याय होतो संत कराय मास्तर बोलन अरे आरोग्य भरती होती ना ना का नाही यायच्या ना काळात टोपे साहेब होते यायनं का केलं माहिती आहे का यायनं पोट्यायला का नाही सेंटर दुबई गेल्ल जी पोट बंदी बसून उडन का एका पोट्याला सेंटर चायना होतो सांगा अरे यायले सांगतलं का ते टेंडर बदला त्याचं काढा तरी ऐकायला तयार नाही अरे आपण बोललो पाहिजे आता यायनं पंच्याहत्तर हजार पोलीस डिक्लेअर जागा केल्या यायनं काल लिया टीसीएस न परीक्षा झाली आता कालच बोललो मी मुनगंटीवार साहेबांनी का त्याचे आदेश द्या चौकशीचे कोण होईत कसा पेपर फुटला आणि तुम्ही बोल जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत हे व्यवस्था सुधारणार नाही मी राफेलच्या घोटाळ्याचा व्हिडिओ टाकला राफेलच्या घोटाळ्याचा कोणीच बोललं नाही ती दोन अडीच वर्षाच्या अगोदर व्हिडिओ टाकला काँग्रेसने भल्लावल्ला काँग्रेसला बॉम्ब पेलावला सुस्तीत नाही केली व्हिडिओ व्हिडीओ काँग्रेसचे आयटी हेड अभिजित काय आहे मला भेटायला आले वर दे दहा माणसं घेऊन अरे का गुरुजी म्हणून का व्हिडिओ टाकला का जबरदस्त व्हिडिओ आहे एक नंबर व्हिडिओ आहे अशी टाकत जा म्हणे कुठून आणता म्हणे एवढी माहिती मॅ म्हणलं फ्रान्सच्या मला फोन केला मी व्हिडिओ घेतला मी भ्रष्टाचार सांगितला कसा झाला राफेल मध्ये तिथून तीन महिन्यांना फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष म्हणते का येशन ये सोबत जो भारत सरकारचा करार झाला आहे जो करार झाला आहे त्याच्यात भ्रष्टाचार आहे मी नाही म्हणलं त्या म्हणा ठीक आहे ए ना चारे चारे हो तसन, हे भाऊ मी नाही म्हणून राहिलो फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष म्हणून राहिला मी त्याच्या अगोदर व्हिडिओ घेतला मग त्याला म्हणलं म्या मी इंदिरा गांधीच्या आणीबाणीचा बी व्हिडिओ घेणार आहे तर त्याचं तोंड लांसच झालं टाका भाऊ म्हणे म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का तुम्ही बोलले पाहिजे या देशात चुकीचं काही होत असन तर हे बोलल्याशिवाय खतम होणार नाही ठीक आहे या देशात शेतकऱ्याले आठ तास लाईन भेटते जी हे हप्त्यातून रात्री तीन दिवस न दिवसा तीन दिवस कोण बोलवान मग हे आपले पोरं बोलले पाहिजे आपण गोरगरीब ठीक आहे आपले व आपले वो, आई वडील तुमच्यासाठी सकाळी आठ वाजता नोकरीवर जाते रात्री दहा वाजता येते रे त्या लोकलनं त्याची थोडीशी जाणीव ठेवा तुमचे मायबाप तुमच्या पोटाले चिमटा देऊन पैसे पाठवते तुम्हाला शिकासाठी ठीक आहे तर हे इकडं लक्ष द्या तुम्ही कुठेही जा कुठेही जा पण या देशासाठी समाजासाठी काम करा जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमचे काम होणार नाही ठीक आहे तुम्ही बोलले तर लगेच काम होतात पण तुम्ही ठीक आहे व्यक्त झाले पाहिजे भारताच्या संविधानानं राज्यघटनेच्या कलम एकोणीस मध्ये तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे तो वापरा तो वापरल्याशिवाय या देशाचं भलं नाही आहे देश सध्या वाईट परिस्थितीत आहे महाराष्ट्रात मागच्या ठीक आहे दोन महिन्यात आठ दंगली झाल्या कोल्हापुरात आता दंगल झाली कॅमेऱ्यात पोट्टे पाहिले गोटे मारणारे अटक केली पोटे अकरावी बारावी फर्स्ट इयरचे होते पोट्या बोलावलं पोलीस स्टेशनले त्याच्या माय बापाला बोलावलं माय बापाला विश्वासच होईनाय का आपले पोरं गोटे मारू शकते आणि पोटे कोणाचे ओबीसीचे एस एसटीचे गोटे मारणारे अबे तुम्ही थोडासा विचार करा का आपण का करून राहिलो हो। ठीक आहे म्हणून या देशात हे या देशात आणि ए लक्ष द्या हर कुत्ते किती नाते का म्हटलं हा मी या भाषेत मी या भाषेत शिकवतो माई भाषा सोडली नाही म्या मी जेव्हा या भाषेत दोन हजार तेराला ले क्लास टाकले शिकवायला लागलो तर मय मले वर्धेचे लोक काय म्हणे हे बयान मास्तर हे असा शिकवते मास्तर असा मास्तर असते कारण त्यांना मला तुला घाल कुत्र्याला असा सोफिस्टिकेटेड मास्तर पाहिला होता मायासारखा पाहिला नव्हता कारण मी गावरानी माल आहे गावरानी गावरानी आहे कोकरेल कोकरेल आहे म्हणून मला एवढंच सांगणं आहे का आपल्या पोरानं ठीक आहे स्वतःले कमजोर समजायचं नाही तुम्ही स्वतःले कमजोर नका समजू आणि काही काही पोरं आत्महत्या घेऊन करतात ट्रेस आला काय आला अजिबात आत्महत्या करायची नाही मी बाराव्या बारा, बारा परीक्षा नापास आहे किती परीक्षा नापास आहे बारा परीक्षा नापास आहे एमपीएससीची परीक्षा आठ वेळा लगातार नापास आहे पी एस आय दोन हजार अकरा दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा पिलिम्स पास मेन्स पास फिजिकल इंटरव्ह्यू माय लिस्टीत नावच नाही एस टी आय मेन्स पिलिम्स पास मेन्स माय फायनल सिलेक्शन मध्ये नावच नाही महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर ऑफिसर क्लास वन पिलिम्स पास मेन्स इंटरव्ह्यू लिस्टीत नावच नाही तुम्हाला सांगतो माया बाप दोन हजार अकरा पुण्यात पाठवलं ते नाले म्हणे काही होत नाही ते ढोपटी बेलन गुंडायन गावात ये वावर आहे दुकान आहे असा वावरात दाबलाजी म्हणजे पाच वर्ष का पुन्हा समजलं का अभ्यास केल्याशिवाय है, पर्याय नाही बीएससी नापास झालो आठ परीक्षा लगातार नापास आहे आठ चार बारा परीक्षा नापास आहे म्या बारा म्या आत्महत्या करायला पाहिजे होती पण न्या नाही केली मी दुसऱ्याला करायला लावणारा माणूस आहे मी पी एस आय ची परीक्षा नापास झालो तर मला असं वाटते का नित्या का पी एस आय होतो असे पन्नास पी एस आय ते हाताखाल तर राहीन तू डीवाय एस पी होईल झालं किती आशावादी असावं हो माणसानं आता तुम्हाला सांगतो माय कार्यक्रम नागपूर ठीक आहे माया कार्यक्रम औरंगाबाद युनिव्हर्सिटीत झाला मलाही वाटलं नाही का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीत माय कार्यक्रम बरं कार्यक्रम किती वाजता दुपारी असते कार्यक्रम संध्याकाळी असते माया कार्यक्रम रात्री एक वाजता मराठवाडा युनिव्हर्सिटीत रात्री एक वाजता कार्यक्रम साडेतीन वाजता संपला मी पोटटे उठून जायला तयार नव्हते साडेतीन वाजता रात्री मी विचारच करत राहिलो पोट्टे वय का, का होय साले खतरनाक रात्री एक वाजता कार्यक्रम चालू होते पुण्याचा रात्री एक वाजता पुन्हा युनिव्हर्सिटीत कार्यक्रम झाला पुन्हा युनिव्हर्सिटीच्या त्या सेमिनार हॉलमध्ये कार्यक्रम होता आता मले का माहिती तर केबीसी वाली माणसं बसून आहे कोण बने का करोडपती आपलं असंच चालू बेधडक असे मला माहीतच नाही समोर कोण बनेगा करोडपतीवाले लोक आहे बेधडक बोललो आणि त्यानं का नाही माय नाव सर्च केलं हे कोण होय बयाड माय नाव सर्च केलं माय बॅकग्राऊंड पाहिलं आणि त्यानं मला फोन केला त्या आयोजकापासून नंबर घेतला म्हणजे सर तुम्हाला कर्मयोगी या कार्यक्रमात गेस्ट म्हणून बोलवा जाय तर कोण बनेगा करोडपतीत मी येऊन गेलो आहे तुम्हाला सांगतो तुम्ही चांगले कामं केले तर तुम्हाला चांगले लोक भेटत जातात आणि हर कुत्ते किती नाते एक गोष्ट सांगतोय लक्षात ठेवा एक पूल असते पूल पुलाच्या खालतून नदीचं पाणी असं वाहत असते पावसाळ्याचे दिवस असते त्या पुलावरून हे लक्ष द्या रे त्या पुलावरून मुंग्याची रांग अशी चालली राहते ए त्या पुलावरून अशी मुंग्याची रांग चालली राहते त्या रांगेतली एक मुंगी भक्कन पुलाच्या पाण्यात पडते जशी पाण्यात पडते ना तशा मासुया तिच्या अशा तुटून पडते आणि एक मासुई अशी अक्का झपकात त्या मुंगीला खाऊन टाकते त्याच्यानंतर थ्यास नदीचं पाणी ए त्याच्यानंतर थ्यास नदीचं पाणी फेब्रुवारी महिन्यात येते कमी होत येते मार्च महिना येते त्या नदीचं पाणी आटत येते एप्रिल महिन्यात त्या नदीत डोबऱ्या शिल्लक राहते आणि मे महिन्यात डोबरा आटते आणि मासुई तडफडू तडफडू मरते ठीक आहे मासुई जेव्हा मरते तर बंद्या मुंग्या तिच्यावर जाऊन पडते म्हणून हे लक्षात ठेवा एक दिवस कोणाचा होता मासुईचा आज कोणाचे दिवस आहे तुमचे भी येईन हे लक्षात ठेवा ठीक आहे तर आणि नेहमी आशावाद कायम ठेवा ठीक आहे नेहमी आशावाद कायम ठेवा माझ्यासोबत जे काही वाईट होईन हे लक्ष द्या मी काढून राहिलो सोबत जे काही वाईट होईल ते माया आयुष्यात चांगलं घडवण्यासाठी येईन ह्या आशावाद कायम ठेवायचा त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला एक राजा असते राजा असा त्याचा दरबार भरला राहते त्याचे असे नवरत्न इकडून त्याचे दरबारी आणि असा राजा बसून असते हे लक्ष द्या एक लोहार येते लोहार ठीक आहे लोहार धावत धावत येते राजे साहेब मुजरा करते राजे साहेब मी तलवार बनवली दोन्ही इकडून धार बनवली पस्तीस किलोची तलवार आहे तलवार मानेवर लावल्या बरोबर दोन इंचाचा घाव पडन अशी तलवार आहे राजे साहेब पाहून तर घ्या हा तलवार पाहते चमचम 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 अशी चम, 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 झलझल करत राहते तलवार राजेसाहेब हे तलवार पा तुफान तलवार बनवली म्या साडेतीन फूट उंच तलवार आहे पस्तीस किलो उंचीची तलवार आहे तलवार राजाच्या हातात देते हे पा इकडे मी का सांगून राहिलो तलवार राजाच्या हातात देते राजा अशी तलवार पाहत राहते राजाचा एक खास सोबती राहते दरबारी राजेसाहेब लस सुंदर तलवार बनवली हो म्हणते या लोवारानं ते तलवार पायता पायता कने राजाच्या हातातून तलवार सटकन सुटटते आणि रफकन बोटाच्या अंगठ्यात पडते रफकन बोटाचा अंगठा पायापासून अलग जसा पायापासून अलग होते त्याचा जो सोबती राहते तो म्हणते राजा साहेब चांगलं झालं म्हणते अभ्यास साल्या माया बोटाचा अंगटा तुटला तुले चांगलं झालं आटून राहिला तो हसते हो चांगलं झालं म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते याला धराले म्हणते कोण त्यातनं पन्नाव म्हणते साल्याला धरून असा मारते त्याच्या धर त्या सोपत्याले त्याचा दरबारीच राहते अरे राजाचा अंगठा तुटला तरी तो म्हणते चांगलं झालं असा मारते मरत पर्यंत मारते टका झालेला जेलमध्ये म्हणते ठीक आहे मग वैद्य येते त्याचं बँडेज फॅन्डेज करते आता अंगठा तुटला राहते ऑपरेशनची सोय होती नाही मग अंगठा तुटला त्याचा अंगठा बसते ते जेलमध्येच राहते सडत त्याचा सोबती ज्यानं जो हसला राहते जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणते आता ए खास सोबती राहते राजाचा तो आता त्याच्यात होते का लक्ष द्या ए जे होते आयुष्यात ते चांगल्यासाठी होते मी नापास झालो मला नेहमीच वाटते का माझ्यासोबत चांगलं झालं जर मी पी एस आय झालो असतो एमपीएससीच्या परीक्षेतून ते एका पोलीस स्टेशनले ठाणेदार असतो पन्नास साठ कॉन्स्टेबल असते चाळीस पन्नास हाताखाल तर माझ्या गाव असते पण मी दरवर्षी पन्नास पी एस आय पंचवीस तीस एसटीआय तीन चार डेप्टी कलेक्टर तीन चार डीवाय एस पी तयार करू शकलो नसतो एक एक एका चांगल्या मास्तरले महाराष्ट्र मुकला असता समजलं का एक चांगला मास्तरले महाराष्ट्र मुकला असता या वर्षी माया ऑफलाईन क्लासमधून ऑनलाईनची गोष्ट नाही कोण राहिलो ना ऑफलाईन क्लासमधून शंभर पोट्टी पोलिस मध्ये लागले शंभर चाळीस तर वर्धेतच लागले बाकी इकडं शंभर लागले आता सत्कार घेतला त्याचा आता तलाठीची भरती आहे तलाठीत पन्नास साठ पोटे लागते आपले लागलस मग ए त्याचा अंक बरा झाला अन राजाले शिकारीवर जात होत जंगलात तर राजा ए राजा ठीक आहे दहा सैनिक घेऊन शिकार करायला जंगलात गेला जंगलात गेलो ते सायंकाळचे पाच वाजले तरी शिकार काही भेटली नाही मग आतमध्ये जंगलात चांगला आतमध्ये शिरलं त्या पाच लोकांनी म्हणजे तुम्ही इकडं जा तुम्ही इकडं जा मी आतमध्ये जातो सरय हे योगच आतमध्ये गेलो पाच इकडे पाठवले आणि पाच इकडे पाठवले एकट गेलो काही दुरात मध्ये गेल्यावर ह्या जंगलातले आदिवासी आले लाला हुलाल लाला हुला असे बाण घेऊन ह्या भाले घेऊन असे त्या समोर ते दांभरलं ना चाळीस पन्नास जण होते ते आदिवासी होलाल लाला होलाल लाला आता त्याले लेखाने त्या आदिवासीनं पकडलं त्या आदिवासीनं पकडल्यावर लेखाले ले ले उलटा टांगला चांगला पन्नावला धरून राजाले त्या राजाले ते जे बाकीचे लोक होते ते जंगलात पाहून राहिले राजा भेटला नाही ते वापस गेले त्याले वाटलं राजा वापस गेला असं राजवाड्यात जाते राजा काही हाय नाही राणी म्हणते राजासाहेब कुठं आहे राजेसाहेब आम्हाला वाटलं का आले आम्हाला दिसले नाही झाप पडले आम्ही वापस आलो तुम्हाला सांगतो त्याला असा पण नावला त्याले दुसऱ्या दिवशी त्याच्या देवीले एक बोई द्यायचा होता कोण त्या आदिवासीले एक बोई द्यायचा होता नर बळी अ नर बोई त्या सापडला त्याची नाही दुसऱ्या दिवशी अंघोळी घालते सकाळी अन त्याला नरबई द्यायला नेते तर जसा नरबई द्यायला नेते तर त्या एका आदिवासीला दिसते हुला हुला त्याले हु। बंदा हु। पाहिजे त्याच्या बोटाचा अंगठा तुटला राहते त्या त्याच्या बोटाचा अंगठा तुटला राहते त्याच्या बोटाचा अंगठा तुटला पाहिल्याबरोबर त्याला तिथून उचलते त्याच्या डोळ्याला पट्टी बांधते जंगलाच्या बाहेर हकलून देते चालू आहे म्हणते हे असं नाही पाहिजे ना आम्हाला त्या राजाचा गोटाचा अंगठा तुटला म्हणून हाकलते राजा राजवाड्यात येते अन राणी सगळी कथा सांगते मग तो दरबार भरवते अन दरबार भरवल्यावर आपल्या सोप्याला बोलावते अरे बा इकडे हे म्हणते त्याला आणणारे म्हणते सोडून अरे बा म्हणते का माणूस आहे म्हणते तुन माया आज जीव वाचला तर माया अंगटा तुटला होता मला आदिवासीनं नरबळी चढवला असता त्या इले पाहिजे हो नव्हता माझ्या बोटाचा चांगला तुटला तुला जे म्हणलं होतं ते जे होते चांगल्यासाठी होते खरंच चांगल्यासाठी होते म्हणते पण तुले हे संपलं नाही अजून संपलं नाही ऐकून घ्या तुले हे कसं माहीत का जे होते ते चांगल्यासाठी होते तुले म्या जेलमध्ये टाकलो मले म्या पण नावलं तुले मरेपर्यंत आतापर्यंत जेलमध्ये टाकलं तुले याचं काही वाटलं नाही का म्हणते नाही साहेब म्हणते जे होते ते चांगल्यासाठी होते जर मी असं म्हणलं नसतं तर तुम्ही मला पन्नावलं नसतं तुम्ही मला जेलमध्ये टाकलं नसतं तुम्ही मला सोबत नेलं नेलो तुम्हाला मला सोडलं असत माया बळी दिला असता कारण मी बंद होतो म्हणून आयुष्यात काही घटना आपल्यासोबत अशा चुकीच्या आणि वाईट घडते हे लक्षात ठेवा का जे घडते ते चांगल्यासाठी घडते वेट अँड वॉच करायचं मेहनत करत राहायची ठीक आहे तरच आपलं भलं होते म्हणून ठीक आहे मी तुम्हाला सांगतो का पुढं शिका शिकून मोठं होत आहे ते या देशात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझ्या विद्यार्थ्याने सांगणार आहे का मी हे लक्ष द्या मी महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी भाषण द्यायला जातो ठीक आहे माझे अनेक कार्यक्रम झाले युट्यूबवर आहे ठीक आहे जायले जायले एमपीएससी चे क्लास लावायचे आहे मले अर्धा पाहचा आहे अर्धा तर युट्यूबवर पहा बंदा पाहचा आहे तर वर्धेत क्लास लावायला या लागते बंदा बंदा कराय मास्तरले पाहाचा असेल तर वर्धेत यायला लागते रूम करून राहायचं तिथं क्लास लावायचे फिनिक्स अकॅडमी नावाचं ऍप्स आहे आणि ऍप्स आहे ज्याच्यावर ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला वेगवेगळे घेता येतात ठीक आहे आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे फिनिक्स अकॅडमी वर्धा किंवा नितेश करायचं टाकलं तर आपलं चॅनल येऊन जाते इंस्टाग्रामही आहे फेसबुकही आहे ठीक आहे तर मी बरस सामाजिक काम करत असतो समाजाचं दायित्व तुमच्या मनात असलं पाहिजे इकडं लक्ष द्या रे हे इकडं लक्ष द्या समाजासाठी काहीतरी करा कमाईतले दहा पंधरा टक्के समाजासाठी द्या मी जेव्हापासून दोन हजार तेराले क्लास टाकले तेव्हापासून या समाजासाठी काम करतो माया कमाईतले पंधरावीस टक्के दान करतो माया क्लासमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त पुरायले मी फुकट शिकवतो त्याच्यानंतर माया क्लास मधी मी शहिदाच्या पुरायले शहीदाच्या पुरायले फुकट शिकवतो आणि ज्याचा करता बापेला आहे कमावणारा त्याने बी फुकट शिकवतो कारण शिक्षणापासून कोणीही वंचित राहिले पाहिजे नाही फक्त ऑनलाईन मध्ये ते देता येत नाही कारण ऑनलाईन मध्ये द्यायचं असलं सगळ्याला द्या लागते नाही तर कोणाला देता येत नाही ऑफलाईन मध्ये हे सगळं चालू आहे ठीक आहे माझे पुस्तक आहे पुस्तक आणले खरे आण बरं घरी तू घडेल बोला बरं आपले मी माझे पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेसाठी बुलेट चालू घडामोडी नावाचं पुस्तक आहे हे पाहिजे असं तर तुम्हाला ऍपवरूनच बोलावता येते आठ दिवसात पोस्टानं पोचून जाते भारतात कुठेही पुस्तक पाठवता येते मराठी व्याकरणचं पुस्तक आहे आता जे मी तुम्हाला मराठी सांगितलं अजून आपलं संविधानाचं भारतीय राज्यघटनेचं पुस्तक येऊन राहिलं इतिहासाचं पुस्तक येऊन राहिलं असे अनेक पुस्तकं मी काढत असतो या स्पर्धा परीक्षेतले पोरं लागले पाहिजेन आपले पोरं पॉलिसी मेकिंगमध्ये गेली पाहिजे आणि ए समोर लक्ष द्या कोर ए लक्ष द्या कोरोना आला मी ऑफलाईन बॅच घेत होतो दोन हजार तेरापासून माय क्लास चालू होते पोट पाणी प्रपंच सगळे व्यवस्थित चालू होतो कोरोना आला आणि कोरोना आल्यावर सगळे लोक घरात होते माय अकाउंटले सत्तर हजार रुपये होते मी गावात गेलो गावात गेल्यावर परिस्थिती पाहिली कोणाच्या घरी अन्नधान्य नाही तेल पीठ नाही बुड्या बाड्या गरीब आहे मी वर्धेला गेलो माय गाव अठरा किलोमीटर आहे वर्धेपासून वर्धेला गेल्यावर म्या अकाउंटमधले चाळीस हजार काढले माझ्या बायकोला सांगितलं नाही चाळीस हजार काढल्यान चाळीस हजाराचा किराणा घेतला पाच किलो आट्याची बॅग तीन किलो तांदूळ एक किलो तुरीची डाळ एक किलो ठीक आहे अर्धा किलो बेसन दोनशे ग्रॅम सोयाबीनच्या वड्या ठीक आहे ते एक किलो तेल तिखट हळद पुडा एक ठीक आहे एक किलो साखर एक चहाचा पुडा ठीक आहे तुरीची डाळ एक किलो मटकी असं सर्व एक किट तयार केली आणि मी प्रत्येक घरी जाऊन पाहू काय हे बुडी खरंच गरीब आहे का हिच्या घरी तिला विचार तुला कंट्रोल भेटला का कंट्रोलचं धान्य भेटलं का रेशन कार्डवर तिले जर गहू तांदूळ भेटले असेल तर ते ठीक आहे चिल्लर सामानाची किट द्यायची मी कोणालाही वाटली नाही कारण माझ्या कष्टाचे पैसे होते आणि त्याच्या अगोदर केरळमध्ये पूर आला होता केरळ मुख्यमंत्री सहायता दिले मी माया मधले पैसे देव कारण मला असं वाटते का मी समाजासाठी काही केलं पाहिजे म्हणून आपल्या कमाईतले दहा पंधरा टक्के तुम्ही दान करत चला भविष्यात तुम्ही चांगले आहे अधिकारी वा डॉक्टर व्हा इंजिनियर वा ठीक आहे प्रायव्हेट कंपनीत लागा या देशासाठी थोडस योगदान द्या ठीक आहे म्हणून आणि ए लक्ष द्या त्याच्यानंतरही माझं असं काम चालू राहते ठीक आहे आमच्या इथं ऑक्सिजन पार्क आहे ती या ऑक्सिजन पार्कवर दरवर्षी आम्ही पाचशे ते सातशे झाडं लावतो एक वर्ष तर दोन हजार झाडं लावली आमच्या अकॅडमीच्या पोट्ट्यानं आतापर्यंत जवळपास चाळीस हजार झाडं लावली असं आम्ही आणि जगवले जिवंत आहे मा युट्यूब वर गेले तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता मग त्याच्यानंतर हे लक्ष द्या आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडते कवा आपली वेळ पलटून जाईन हे सांगता येत नाही माया विद्यार्थ्यासोबत कॉन्टॅक्ट बंद होता हे काम केलं आणि मग पोरं म्हणे सर ऑनलाईन क्लास घ्या तर ऑनलाईन क्लास कसे घ्यायचे बा मला काही माहित नव्हतं मायानं मोबाईलचा दूरदूरपर्यंत जास्त संबंध नव्हता मग एक मोबाईल घेतला एक ट्रायपॉड बोलावलं आणि एक बोयाचा माईक बनवला वीस वा फूट वायर वा वा येते त्याले आणि मग ते गुगल मीट आहे ना गुगल मीट त्या गुगल मीटवर व्हिडिओ घ्यायला लागलो आणि भाषा हेच गुगल मीट वर व्हिडिओ घ्यायला लागलो माय पोटते होते चारशे पाचशे ते चार, चार पोटते गुगल मीटवर शंभर काही पोटे व्हिडिओ नाही दिसते लिंक पाठवली का सर म्हणे शंभरच्या वर दिसतच नाही म्हणे आम्ही शंभर एकशे एक वालो का व्हिडीओच नाही दिसत म्हणे आम्हाला का म्हणे डबल शिका बे म्हणलं तेवढेच कामधंदे आहे का मी डबल डबल शिकवणार आहे सर म्हणे आता आम्ही कसं करायचं म्हणलं काय व्हिडिओ रेकॉर्ड नाही होई एका पोट्याने सांगितलं सर झूम वर शिकवा म्हणे झूमवर म्हणे दोनशे छप्पन लोकांना शिकवता येते मग झूमवर शिकवणं चालू केलं झूमवर शिकवणं चालू केल्यावर ज्या दिवशी के मी झूमवर शिकवणं चालू केलं झूम न टर्म अँड कंडिशन बोलावल्या आणि त्यानंतर शंभरची लाईन ठेवली मी दोनशे छप्पन आहे म्हणून गेलो आणि तिथं शंभरच झाले आय मी म्हणलं पुन्हा पोटते माया नाव बोमले सर म्हणे युट्यूब घ्या मग युट्यूबवर चॅनल बनवलं युट्यूबवर व्हिडिओ घ्यायला लागल तर लाईव्ह नाही जाते रेकॉर्ड करा एडिट करा चार चार वाजेपर्यंत एडिट रात्री बारा वाजेपर्यंत व्हिडिओ घेऊ माय बायको म्हणे पागल झाले का म्हणे एवढ्याला रात्रीपर्यंत व्हिडिओ घेता मग एडिट करा टाका ते एडिट बेडिटचा विषयच नव्हता मग एक कोट म्हणे लाईव्ह जासाठी हजार सबस्क्रायबर पाहिजे युट्यूबवर हजार नव्हते आता करायचं का ठीक आहे आता करायचं का तर तुम्हाला सांगतो मग का केलं मी आता एका 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 पोट्यानं व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला सर म्हणे हे म्हणे हे क्लास वाले सहा सहाशेच लोक आहे ना हे लाईव्ह जाते मग त्या विचारलं कसं जातं ते स्ट्रीम लॅब नावाचा ॲप साहेब म्हणे त्याच्यावरून जाता येते ते स्ट्रीम लॅब नावाचं ऍप डाऊनलोड केलं एक साईल नावाचा माझ्या क्लासचा पोर काय त्यानं त्याने लिंक करून दिलं आणि युट्यूबवर ह्या लाईव्ह गेलो भकाभक रोजचे पाच व्हिडिओ पेलो पोट्याने सांगितलं तुमच्या भावाच्या तुमच्या बहिणीच्या आईच्या बाबाच्या अकाउंटवर सबस्क्राईब करा हजार सबस्क्रायबर नव्हते तरी हजार नाही झाले कुतून आणि मग व्हिडिओ घेणं चालू केलं तर माया वर्ध्याचं एक पोटो त्याचे सोबती होते पुण्याले त्या पुण्याले सोबती होते तर त्या पुण्याले ते लिंक पाठवे माझ्या युट्यूबच्या व्हिडिओची ते पोटे तिथं एमपीएससी चे पोटे माझा व्हिडिओ पाहिजे दोघं सोबती त्याचे मुंबईले होते ह्या मुंबईले मुंबई बेलापूरले होते एसटीआय होते सेलटॅक्स इन्स्पेक्टर ह्या पोट्ट्याले माझे व्हिडिओ हो एवढे आवडले का सर म्हणे तुमच्यापाशी तर लय नॉलेज आहे म्हणे त्यानं त्याच्या सोबतला सांग लाभे पण यायचे सबस्क्रायबर कमी आहे त्यानं का केलं माझ्या एक ज्वालामुखीचा व्हिडिओ होता त्याच्यातला एडिट केला ए एडिट केला आणि त्याचा व्हिडिओ एडिट केला आणि दोनच मिनिटाचा तो खतखतवाला पाठ काढला आणि त्याच्यापाशी एक टेलिग्राम ग्रुप होता ज्याच्या सोळा हजार पी आय होते आणि तेरा हजार डेप्टी कलेक्टर डीवाय एस ग्रुप होता त्यानं त्याच्या रात्री दोन वाजता व्हिडिओ टाकला सकाळी उठल्यावर सगळ्यांना पाहिला बमाड व्हिडिओ आवडला आणि जे पेलवला नाही धरून आपापल्या आप गावच्या व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक बंद त्याला पेलून हा फोन यायला लागले म्हणजे लोकांचे पापा पप्पा म्हणलं एवढे फोन काहून येऊन राहिले ते बबन चित्रपटाचे गाणं आहे जीवयो तुझा ते गाणं आहे ना बे बबनच जीवयो तुझा असं काहीतरी गाणं आहे ना त्या बबन चित्रपटाच्या गीतकाराचा फोन आला सर म्हणे तुमचा व्हिडिओ लस व्हायरल झाला हो म्हणे मराठी फिल्म इंडस्ट्रीत आला म्हणे त्याच्या पेजवर हा व्हिडिओ चालून राहिला म्हणे मॅम डायरेक्ट फिल्म इंडस्ट्री सकाळी ए सकाळी पाहतो ते व्ह्यू होते सातशे संध्याकाळी पाहतो ते व्ह्यू होते त्याचे तीन लाख डायरेक्ट एका दिवसात मी म्हणलं का झालं साल आज ह्या सबस्क्रायबर होते माझे आठशे डायरेक्ट आठशे वरून आठ हजार झाले साल म्हणलं पेटलं मार्केट अन मग त्याच्यानंतर अनेक व्हिडिओ अनेक ता, ता, फोन आले माय व्हिडिओ अमेरिका इजिप्त ऑस्ट्रेलियातले सुद्धा मराठी माणसं पाहतात आणि तिथून फोन करतात तर हत झाली एका माणसानं फोन केला म्हणजे एवढी हॉत झाली का मी अवाक राहिलो सर म्हणे त्यानं फोन व्हॉट्सअपवर केला ठीक आहे त्यांना फोन केला सर म्हणे आय एम युअर बिग फॅन न्यान बापुनी म्हणे सर लय व्हिडिओ पाहतो जी म्हणे लय मजा येते म्हणे म्हणलो कुठची होते तुम्ही मी अकोल्याचा आहे म्हणे माझ्या सोबती आहे म्हणे ह्या पुण्याचा आहे म्हणे ह्या बी पाहते म्हणे म्हणे आम सायंटिस्ट मी सायंटिस्ट आहे असल म्हणलं पुण्या पुण्यात नागपुरात दीपुरात असं म्हणले सायंटिस्ट म्हणे मी सायंटिस्ट आहे हो म्हणलं ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही अजी म्हणे मी सायंटिस्ट आहे मी म्हणे मी म्हणे दक्षिण ध्रुवावर भारताचं हिमांद्री नावाचं केंद्र आहे दक्षिण ध्रुवावर इथून सतरा हजार किलोमीटर दक्षिण ध्रुवावर हिमांद्री नावाचं केंद्र आहे भारत सरकारनं तिथं रिसर्च इन्स्टिट्यूट तयार केली तिथं सायंटिस्ट आहे नाही म्हणलं फेकून राहिला का म्हणलं तू म्हणलं तिथून कायले फोन लावशील तू अजी म्हणे खरंच माझ्या व्हॉट्सअप कॉल उचला बरं म्हणे व्हिडिओ कॉल त्यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांना म्हणे बाहेरचा बर्फ दाखवला हे बा म्हणे मायनस चाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे म्हणे आणि इथं आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणे चाललो खतरनाकच आहे तर जवा ठीक आहे आणि मी कधीच लोकांमध्ये द्वेष राग निर्माण होईल असं काही बोललो नाही आणि बोलणार नाही ठीक आहे हे लक्षात ठेवा या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला या देशात जगण्याचा ठीक आहे आणि स व्यवस्थेचं चुकत असंत बोलण्याचा अधिकार आहे तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा तुम्ही माणसं बनले पाहिजे ठीक आहे चौ पर्यंत तुम्ही माणसं बनणार नाही ठीक आहे तुम्हाला एक गोष्ट सांगतो ठीक आहे हे तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि संपवतो रियल घटना आहे रियल भारताच्या इतिहासातली कवा का होईन आणि हे ज्याले ज्याले कमी मार्क भेटले त्याच्या मायबापानंही त्या, त्या आपल्या पोराचा राग नाही करायचा आणि काही काही ज्याले भेटते पंच्याण्णव शहाण्णव त्याचे मायबाप बी हवेतच राहते आणि पोट्ट बी हवेत राहते हो आणि जे अन कसं आहे का रे आता तुम्ही पाहिलं सांग ज्याले नवदच्या वर भेटते ते दुधावरची नगदी साय आहे पुरे सायन्स जे ढलढल पाणी उडते ना गंजात दुधाचं ते बी ए बी कॉम आणि जे दुधाचं बुडाले खरवड उडते ते आयटीआ आयटीआ तिकडं ती जाते आता इकडं लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो जे ज्या ज्या पोरायले कमी अंतु आपल्या आईबाबाचा स्वभाव कसा असते माहित आहे हा तो बाजू बाजू बाल्याने कशा भेटला त्याचा पहिला नंबर कसा तो आला कोण नाही आला तुम्ही आले पाहिजे बाजूचा बाला ना नापात झाला का अन तू नापात झाला चालते असं लोकायचं काम आहे ठीक आहे सगळेच एका रेसमध्ये दौडणारे राहू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो हे इकडं लक्ष द्या हे इकडे लक्ष द्या तुम्हाला सांगतो आपण जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा मायच्या पोटातून जन्मून आलो आहे हे किती फॉर्म आले मी पास होईन का माझ्या रिझल्ट येईन का मला पर्सेंटेज भेटन काय चिल्लर परीक्षा आहे बे दहा लाख पाच लाख फॉर्म भरते आता तलाठीच्या परीक्षेला चौदा लाख फॉर्म आले काय वे चिल्लर आहे मायच्या पोटातून जेव्हा पैदा होऊन आले ना तुम्ही जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा तिथं जिंकले कारण एका विर्याच्या थेंबात दोन ते तीन करोड शुक्राणू असते दोन ते तीन करोड असं सात ते आठ एम एल विहिरी असते त्याच्यात जवळपास वीस करोड शुक्राणू असतात त्या वीस करोड शुक्राणूची स्पर्धा लागते मायच्या गर्भाशयात बिजांड राहते त्या बिजांडावर वीस करोडाची रेस लागली राहते त्या वीस करोड शुक्राणू पैकी एकच शुक्राणू बिजांडावर मर्ज होते तेव्हा तुम्ही पैदा झाले तुम्ही एकोणीस कोटी नव्याण्णव लाख नऊशे नव्याण्णव लोकांनी पैदा होऊन या पृथ्वी तलावर आले आहे एवढी मोठी स्पर्धा जिंकून तुम्ही आली आहे नाहीतर जर दुसरा शुक्राणू मर झाला असता तर हे कराय मास्तरचे केस असे नसते नाक असं नसतो तोंड असं नसतं समजलं का म्हणून ह्या स्पर्धा चिल्लर आहे एक गोष्ट सांगतो जेव्हा आपला काय वेळ कवा बदल सांगता येत नाही म्हणून कमी पर्सेंटेज भेटले त्यांना ठीक आहे अजिबात कमी समजायचं नाही कारण मी तुमच्या समोर उभा आहे ठीक आहे सचिन तेंडुलकर दावा वर्ग नापास आहे जगात नाव गाजलं अमिताभ बच्चनले ऑल इंडिया रेडिओनं हकलून दिलं आणि ऑल इंडिया रेडिओनं मागच्या दोन वर्षाच्या अगोदर बेस्ट आवाजाचा आवाज दिला आवाज खराब आहे म्हणून हकलो होतं ऑल इंडिया रेडिओनं सांगा बरं म्हणून ठीक आहे एक पालघाट नावाचं गाव आहे निलगिरी पर्वत आहे तामिळनाडूत निलगिरी आणि अण्णामलाई पर्वतरांगेच्या मधात एक जागा आहे पालघाट नावाची डिस्ट्रिक्ट आहे पालघाट तर त्या पालघाट नावाच्या डिस्ट्रिक्ट मध्ये दहाव्या वर्गापर्यंत तीन सोपती होती वे गोष्ट बरोबर का कामाची आहे एकाचं नाव होतं उन्नी कृष्णन एकाचं नाव होतं टी एन शेषन आणि एकाचं नाव होतं ई श्रीधरन पाय दहाव्या वर्गापर्यंत एकाच शेत याच्यातला सगळ्यात हुशार ई श्रीधरन त्याच्यानंतर ए ई श्रीधरण हे दहाव्या वर्गात भेटले नव्वद पर्सेंट आता नव्वद भेटल्यावर कुठं जाईन तर सायन्स त्याचा सोपती होता तिघ सोबती एक होता उन्ननी कृष्णन आणि एक होता टी एन शेषन शेषनले भेटले ठीक आहे चौसठ पासठ टक्के मार्क त्याच्या वल्लानं दिलं त्याले आठ अनय त्याचा एक सोपती होता त्याचं नाव होतं उन्ननी कृष्णन ते नापास झालं ठीक आहे आता बा का झालं नापास झालं हे कुतून दावी कशी तरी काढली उन्ननी कृष्णनं अन ऍडमिशन घेतली त्या वयात गावचे तो काम का करे बुधीचं रेशन कार्ड काढून आणून दे कोणाचं कास्ट काढून आणून दे तहसील ऑफिसले घेऊन जा हे काम करे उन्ननी कृष्णन पाबे ठीक आहे त्याच्यानंतर टी एन सेशन टी एन सेशन न आठ ऍडमिशन घेतली बा, बारावी आठ चांगल्या पर्सेंट पास केलं मग एले गेलं ची डिग्री कंप्लीट केली आणि ची डिग्री कंप्लीट केली आणि युपीएससी ची परीक्षेचा अभ्यास चालू केला कोणा कोणा सेशन कोणा आणि ई श्रीधरन बारावी सायन्स झालं आय आय टीला नंबर लागला आय आय टीत ऍडमिशन घेतली आय आय टी मधून ठीक आहे हे इंजिनिअरिंग केलं आणि इंजिनिअरिंग करत असताना भारताची सर्वात मोठी इंजिनिअरची परीक्षा आहे आय एस इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस परीक्षा पास केली आता या पाच सात वर्षाचा कालखंड आहे दहावी नंतर एक झाला युपीएससी सगळ्यात मोठी परीक्षा पास इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आता एन सेशन युपीएससी चा अभ्यास करत होता आय एस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस टी एन सेशन ची परीक्षा पास झाला अन उन्ननी कृष्णन जो होता गावात हे ग्रामपंचायतले उभं राहिलो आणि ग्रामपंचायतच सदस्य झालं आता पा हे दावा वर्ग ना पास कुतून पास झालं एक थोडस हुशार जे वर्गातलं सगळ्यात हुशार होतो त्यानं सगळ्यात मोठी परीक्षा काढली आता वेळ आणि काय पा कशी बदलते त्या इकडे लक्ष द्या वेळ आणि काय कशी बदलते आता इकडे लक्ष द्या मग ती, ए टी एन सेशन कलेक्टर झाले उन्नणी कृष्णन ठीक आहे डेप्युटी इंजिनियर झाले भारत सरकारचे मोठे आणि त्याच्यानंतर इकडे ह्या ग्रामपंचायतचा सदस्य ह्या दुसऱ्या वेळेस उभा राहिला तर गावचा सरपंच झाला कोण उन्ननी कृष्णन टी एन सेशन कलेक्टर झाला ह्या भारत सरकारचा इंजिनियर झाला याचं प्रमोशन होत गेलं आता ह्या जिल्हा परिषदले उभा राहिला कोण उन्ननी कृष्णन जिल्हा परिषदले उभा राहिला जिल्हा परिषदचा सदस्य झाला एक रेजिम दुसऱ्या रेजिमले अध्यक्ष झाला ठीक आहे इकडे यायचं या या प्रमोशन होत गेलं ऍडिशनल कमिशनर डिव्हिजनल कमिशनर ठीक आहे इकडे ह्या मोठ्या इंजिनियर पदावर याचं चा प्रमोशन चालू होतं ई श्रीधरणचं ई श्रीधरण कोण सांगतो ई श्रीधरण कोण व्हायचं हे सत्यघटना सांगून राहिलो मी तुम्हाला त्याच्यानंतर का झालं लक्ष द्या त्याच्यानंतर काही दिवसानं ठीक आहे उन्ननी कृष्ण या काँग्रेसनं लोकसभेची सीट दिली खासदारकीची ह्या पट्टा खासदार, खासदार वरून निवडून वर आला पाच वर्ष खासदार राहिला दुसऱ्या वर्षी पुन्हा सीट दिली पुन्हा सीट दिल्यावर खासदार झाला आणि त्याला मंत्री बनवलं कोणाले ए जो वर्गात ध्यांग राहत होता सगळ्यात माग राहत होता ज्या कमी पर्सेंटेज होते तो माणूस या भारतात मंत्री झाला रेल्वे मिनिस्टर पा योगायोग कसा योगायोग पहा कसा आहे रेल्वेचा मिनिस्टर कोण तर जो वर्गात सगळ्यात मागं बसेन जो सगळ्यात बुद्ध होता तो रेल्वे मिनिस्टर झाला त्या रेल्वे मिनिस्ट्रीचा कॅबिनेट सेक्रेटरी होता टी एन शेशन टी एन शेषन आय एस ते रिटायरमेंट आले तेव्हा ते तिथं होते आणि जो सगळ्यात हुशार होता तो टी एन हाताखाल तर काम करे रेल्वेचा मोठा इंजिनियर ई श्रीधरन ज्यानं कोकण रेल्वे बांधली हे जे कोकण रेल्वे तुमची गेली केरळ पर्यंत याचा प्रोजेक्ट हेड होता ई श्रीधरन ठीक आहे पा कशी वेळ पालटली एक वेळ होता का वर्ग सगळ्यात हुशार विद्यार्थ्याला महत्त्व इथं पा आता उलट झालं जो सगळ्यात खाली होता तो वर गेला म्हणून हर कुत्ते की नाते ठीक आहे तर मला इथे आमंत्रित केलं एक चांगला प्रोग्राम इथे आयोजित केला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठीक आहे सुहात देशाई ठाणे शहर प्रकाश पाटील कार्याध्यक्ष ठीक आहे विक्रांत खामकर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस सुजाताई घाग महिला अध्यक्ष त्याच्यानंतर श्रीमती प्रेमिला ताई केनी त्याच्यानंतर मेहबूब दादा आलते आणि सगळे आयोजक टीम आणि सगळ्यात मोठ्या टाया तुमच्यासाठी वाजवा बाबा कारण तुम्ही नाही तर कार्यक्रमाने महत्वच नाही आहे आणि स्वतःले लय ग्रेट समजाचं स्वतःले कमी समजाचं नाही एखाद्या वेळेस याचिकेने वेळ वेळली तर एखाद्याला भाषण द्यायला लावलं तर ते असं देते आजच्या कार्यक्रमाचे हो। अध्यक्ष आणि थोड्या वेळाने इसरते देते त्याच्या तय हाताले घाम सुटत जाते ते असं पुसत जाते कॉन्फिडन्स ठेवा ठीक आहे आणि स्टेजवर बोलणं गेलं खूप सोपी आहे काही कठीण गोष्ट नाही आहे ठीक आहे म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का इथं तुम्ही आले तर मी आता ठीक आहे छोटीशी गोष्ट सांगतो आर पार असली पाहिजे काही कोणतंही काम करा आर पार करायचं मेलो तरी चालते लढता लढता तलवारीचा चाकू झाला चालते पण मागं नाही हटाचं एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धाची गोष्ट आहे भारत पाकिस्तान आता हे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान करते यायला सांगा असं वाटते का या देशात एपीजे अब्दुल कलाम माणूस आहे मुसलमान आहे मुसलमान आहे भारतासाठी अग्नी एक अग्नी दोन अग्नी तीन आणि आता जे चंद्रयान पाठवलं जीएसएलव्ही व्ही ना त्याच्यासाठी ही काय बॅकबोन म्हणून काम करणारा मुसलमान आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यायला सांगा असं वाटते एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धाची गोष्ट आहे भारत पाकिस्तान युद्ध चालू होतं चाळीस लोकांची बटालियन होती इंडियन आर्मीची ठीक आहे वीस लोक दिवसा झोपे आणि वीस लोक दिवसा पहारा दे जे दिवसा झोपे ते रात्री पहारा दे आणि जे दिवसा पहारा दे ते रात्री रात्रीचे झोपे दिवसा पहारा देण्यात एक माणूस होता त्याचं नाव होतं अब्दुल हमीद म्हणजे नवव्या वर्गात चॅप्टर होता, वर होता। अजूनही हो आठवते माया मास्तरनं मला एकच एकच चॅप्टर माया मास्तरनं मला एकच चॅप्टर ह्या मराठीत पूर्ण ट्रान्सलेट करून सांगला सांगितला होता कारण माया इंग्लिशचा सत्यानाश होता आजही आहे हो माया इंग्लिशचा लय सत्यानास आहे घड तुम्हाला सांगतो कारण इंग्लिश अशी बयार भाषा आहे का ठीक आहे मी फुल मराठीतला माणूस होतो मायाबापानं अकरावी मध्ये मध्ये मले चौसष्ट टक्के मार्क भेटले माया मागून तिसरा नंबर याचा माया दावा वर्गात चुकून दुसरा आला गावात मायाबापानं फुल मराठीत मायाबापानं मला नाही विचारलं तुला का देऊ बापानं मास्तरली विचारलं माया शाळेतल्या याले का द्यायचं सायन्स असा गरम गरम गुलाबजाम्बू उचलला आणि गरम गरम पकात कुचकला इंग्लिशच्या फुल इंग्लिश आणि इंग्लिश अशी बयाड भाषा आहे माया मास्तरनं सांगितलं डीए म्हणजे ड वाचायचं म्हणे ठीक आहे बा म्हणलं मग मी एज्युकेशनले एड्युकेशन वाचू याच्यात माया दोष आहे का जी मी एज्युकेशनले एड्युकेशन वाचत आहे माया मास्तरने सांगतलं सीएचए म्हणजे च वाचायचं म्हणे मी केमिस्ट्री केमिस्ट्री वाचू आता याच्यात माया प्रॉब्लम आहे का इट इज अ प्रॉब्लम ऑफ इंग्लिश इट इज नॉट माय बरं माय मास्तरचा प्रॉब्लेम नो अनो एवढी बयार भाषा आहे मी सायन्स ले गेलो तर सायन्स गे शब्द याचे फ्युजन फ्युजन कॉन्सन्ट्रेशन आणि एवढी बयार भाषा आहे का एन म्हणजे क्षण एन म्हणजे क्षण आणि डबल एन म्हणजे क्षण आणि जवळजवळ आहे तर नित्या काल याचं एन टी आय एन का डबल एन माय मी म्हणलं आणि दाव्या वर्गात कसं पास झालो तुम्हाला सांगतो असा पॅरिग्राफ आहे मले आणि खालचा प्रश्न आहे मी प्रश्नामधला वर पावो आणि असा असा शोधो दिसला रे दिसला का या फुल्ट्यापासून या फुलष्टा बंदा पेलून देऊ तुले एका शब्दात पाहिजे घे दोन शब्दात पाहिजे घे मला विचारू नको तर असं कुतून पास झालो आहे मी म्हणजे मला माईला एक समजून घ्या मी कसं आहे मग हे लक्ष द्या तर एकोणीसशे पासष्टच्या युद्धातली गोष्ट आहे त्या पासष्टच्या युद्धात दिवसा पारा देण्यात अब्दुल हमीद नावाचा माणूस होता तो झोपला होता सकाळी सकाळी चार वाजता किती गोड स्वप्न पडते जी त्या गोड स्वप्न पडण्यात अब्दुल हमीद होता सकाळी चार वाजता पाकिस्तानच्या बॉर्डरवरून फायरिंग सुरू झाली धरधर धर धर धरधर 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 काही लेणं नाही देणं नाही आता फायरिंगचा आवाज सुतईबाऊन सारखा येते त्याची झोप उडाली अब्दुल हमीद चिथे उठलं ते वीस लोक फायरिंग करून राहिले होते ते झोपीत उठल बंकर मध्ये झोपून होत आपल्या स्वतःला बेस झाल्या उठ त्याला दोन लाता मारल्या त्यानं ते का करायचं आहे म्हणे हायन ते वीस झोपणं म्हणे तू अग त्याला दोन पुन्हा लाता अभे उठ झाल्या म्हणे उठ म्हणतो म्हणे तुले त्याला उठवलं बा जबरदस्ती त्याचं ब्रँकेट ओळखून त्याला तोंडावर पाणी मारलं उठ म्हणे अभे मग करायचं काय बे आम खा घुटल्या मध बिन त्याला उठवलं त्याले म्हणे तोंडावर पाणी मार त्यांना तोंडावर पाणी मारलं अब्दुल हमीदनं बी तोंडावर पाणी मारलं मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अब्दुल हमीद सोपत्याले म्हणते हे जिप्सी घे जिप्सी पाहिली का तुम्ही ओपन जिप्सी आभी ओपन जिप्सी पाहिली का त्या ओपन जिप्सीले मनात एक रॉड असते ते जिप्सी आणि म्हणे इथं लावू म्हणे जिप्सी जिप्सी लावायला लावली ते जिप्सी लावली आणि जिप्सीत म्हणे रॉकेट लॉन्चर टाक म्हणे रॉकेट लाँचर रॉकेट लाँचरचे बॉम्ब असते ते टाकायला लावले आभे पण करायचं काय आभे टाक म्हणतो म्हणे अगाऊ प्रश्न नको विचारू हड्ड्यात गेलं कामदार टाक्याच्यात म्हणे ए के फोर्टी सेव्हनचे असे दोनशे दोनशे बंदुकाच्या गोळीचे फरे येते ते टाक म्हणे टाकायला लावले यानं का केलं त्यानं मदात रॉकेट लॉन्चर फिट केलं अब्दुल हमीद न त्याच्या दोन बाजूला फोर्टी सेव्हन फिट केल्या ए के एके फोर्टी सेव्हन मध्ये बंदुकीच्या गोळ्या लट लट लावून टाकली बॉम्ब भरून घेतला म्हणजे बस ड्रायव्हरच्या खुर्चीवर मी ठोका म्हणते मी अबे तुलाच म्हणून राहिलो का भुताले म्हणून राहिलो का बस अबे न्याची कुठं टाक म्हणे पाकिस्तानच्या बॉर्डरवर पागल झाला का मरीन अबे का म्हणे रोज मागं सुते याय दाखवून देऊ म्हणे आपण तुम्हाला सांगतो सीधी गाडी पाकिस्तानच्या बॉर्डर टाकली त्याला वाटलं का दोन सैनिक टार्च घेऊन येऊन राहिले का आता अना गाडी जेव्हा टाकली शिदी गेली पाकिस्तानच्या बंकर पाशी आणि म्हणे गोल गोल फिरव यायच्या तुम्हाला सांगतो अब्दुल हमीद ना एकवीस रन गाडी होते सतरा रन गाडी उडून टाकले चाळीस लोकांची त्याची बटालियन होती सोया सतरा मारून टाकले बाकीचे घायल केले तोपर्यंत दोघाच शरीर गोयानं छिन्ना छिन्ना झालं होतं त्याच्यात त्याचा ड्रायव्हर काय म्हणते तो, तो, का तो सोपती अभे आता का करायचं बे इथं नाही मारायचं म्हणे आपल्या देशात वापस घे गाडी वापस घ्यायला लावली त्याचा तमाशा पाहून हेलिकॉप्टर बोलावलं श्रीनगरवरून आणि हेलिकॉप्टर बोलावल्यावर त्याले ने नेता नेता दोघे शहीद झाले भारत सरकारनं डॉक्टर एपीजे अब्दुल ठीक आहे भारत सरकारनं अब्दुल हमीदले का दिलं परमवीर चक्र देल्ल हा मुसलमान होय भारताचा जो सतरा लोक पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये जाऊन मारून येते ह्या पाकिस्तान कवाबी कुठे सुतैबाम फोडते आमच्या लोकल ट्रेन मध्ये कुठेही थी। ठीक आहे हॉटेलमध्ये कधी हमला करते त्याला सांगाव असं वाटते की आमचा एक मुसलमान सतरा लोकांनी मारू शकते लक्षात ठेव म्हणा जर भारतात सतरा कोटी मुसलमान आज चालून आले तर दोघं जमीन भी दफन करने के लिए मुनासिब नाही होंगी म्हणून आपल्या ठीक आहे देशातल्या तमाम पुराई सांगतो का तुमचे हक्क जागृत ठेवा संविधानाचा अभ्यास करा कायद्याचा अभ्यास ठेवा ठीक आहे मला इथे बोलावलं त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा मी तीन आवाज देतो एक आवाज पाकिस्तान पर्यंत गेला पाहिजे आणि एक ते चायना पर्यंत गेला पाहिजे ते कवाय झिंग करते इदचा गोठा उचलते समोर ठेवते छेंग छोंग छोंग हा ते इदचा गोठा ओपन बॉर्डर आहे ठीक आहे बंदुकीची गुळी चालवता येत नाही तर ठुशी हाना लागते त्या एक आवाज चायना पर्यंत गेला पाहिजे एक आवाज तुमच्या आत्मा पर्यंत गेला पाहिजे जमान अभे जमान का हा म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की चाल्यारें। छत्रपती शिवाजी महाराज की द्या हात करा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारत माता की भारत माता की भारत माता की ठीक आहे ज्याले ज्याले व्हिडिओ पाहायचे आहे नॉलेजेबल पुस्तक आणलं